धन्य धन्य एकनाथा, धन्य धन्य एकनाथा। धन्य धन्य एकनाथा, धन्य धन्य एकनाथा, धन्य धन्य एकनाथा, धन्य धन्य एकनाथा। तुमचे पाय माझा माथा, तुमचे पाय माझा माथा, सद्गुरु योग
हैं सलीला त्रिभुवन उद्धारक जगत जननी सर्व तीर्थ शिरोमणि भगवती इंद्रायणी मातेच्या प्रवाहाने पावन झालेलं क्षेत्र श्री संत जगद्गुरु तुकोबाराय तुकोबारायांच्या वैकुंठ गमनासमयी त्यांच्या पहिल्या प्रसादाने ताळरूपी प्रसादाने पावन झालेलं क्षेत्र पुनीत झालेलं क्षेत्र तथा जगद्गुरु तुकोबारायांच्या 14 टाळकऱ्यांपैकी श्री संत मल्हारपंत महाराज चिखलीकर महाराजांच्या जन्माने पुनीत झालेलं क्षेत्र आणि भगवान अवधूत दत्तात्रेयांच्या प्राचीन वास्तव्याने शोभायमान असलेलं क्षेत्र चिखली क्षेत्र टाळगाव या चिखली टाळगावमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चालत आलेला श्री दत्तगुरु सेवा मंडळ द्वारा आयोजित असलेला हा वार्षिक ज्ञानयज्ञ आणि या ज्ञानयज्ञाचा या वर्षीचा विषय आहे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं चरित्र. आपण एकनाथ महाराजांच्या चरित्राची गंगा आता जवळजवळ सरते शेवटी आलेली आहे. आज आणि उद्या एक थोडेसे प्रसंग राहिलेले आहेत, त्यातले काहीसे प्रसंग आपल्याला पाहायचे आहेत. कालच्या चरित्रापर्यंत आपण नाथ महाराजांचा जन्म, नाथ महाराजांचं शिक्षण, त्यांची तपश्चर्या, त्यांचं तीर्थयात्रा गमन, पुन्हा पैठणला अभिगमन, पैठणला आल्यानंतर त्यांची भक्ती पाहून पांडुरंगाचं आगमन, मग पांडुरंग 12 वर्ष विठोबा रूपाने द्रुपद धरलं, 12 वर्ष केशव रूपाने भागवत ऐकायला बसले आणि भागवताची यथासांग कथा पूर्ण झाली आणि मग भगवान केशव भगवान निघून गेले आणि निघून गेल्यानंतर मग नाथ महाराजाला ज्ञानोबरांनी आमंत्रण दिलं की तुम्ही आळंदीमध्ये या आणि ज्ञानेश्वरी प्रत शुद्ध करा. आणि मग नाथ महाराज पुन्हा आले आणि त्यांनी ज्ञानेश्वरी शुद्धीचा घाट घातला आणि 1505 नाथ महाराज आले आणि 1506 नाथांनी ज्ञानेश्वरी भाद्रपद मासामध्ये कपिलाषष्टीच्या योगावर हे कामाला पूर्ण परिपूर्णतेला प्राप्त झाली. एक वर्षभर ते काम चाललं होतं. नंतर ज्ञानेश्वरी शुद्धी झाली. ज्ञानेश्वरी शुद्धी झाल्यानंतर संपूर्ण भागवत सांगून झालं. दुपारी नाथ महाराज भागवत सांगायचे आणि मग 12 च्या 12 स्कंद नाथांनी सांगितले. सांगून झाल्यानंतर दररोज स्कंद श्रवणाला केशव भगवान होते आणि केशव भगवान नाथरायांचं दर्शन घेतलं आणि येतो म्हटले. म्हणले कोण तुम्ही? म्हणले मी केशव, 12 वर्ष तुमच्याजवळ राहिलो, तुमचा मला सामान्य परिचय आहे, विशेष परिचय द्या. आणि मग विशेष परिचय भगवंताने चतुर्भुज रूप प्रकट केलं आणि सर्व मंडळीला दर्शन दिलं. भगवंत निघून गेले. निघून गेल्यानंतर नाथ महाराजांचा परमार्थ पाहून भगवंताला काही कर्मेना आणि भगवंत वेळोवेळी काय करावं आणि नाथांच्या भेटीला कसं जावं आणि म्हणून भगवंताने पुन्हा नाथाच्या घरी येण्याचं ठरवलं. पहिले 12 वर्ष विठोबा रूपाने द्रुपद धरलं आणि दुसरे 12 वर्ष केशव रूपाने भागवत ऐकलं आणि तिसरा टप्पा आहे 12 वर्षाचा तर श्रीखंड्याच्या रूपाने नाथ महाराजाच्या घरी स्वतः भगवान द्वारकाधीश भगवान नाथांच्या घरी आले. वर्णन करतात निळोबराय, द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, 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 द्वारकेची मूर्त एकनाथा घरी. पाणी वाहे हरी कावडी कावडीने, पाणी वाहे हरी
चंदन उगाळुनी करी श्रीखंड्या चंदन उगाळुनी करी श्रीखंड्या चंदन उगाळुनी मूर्त एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावडीने भगवंत त्यांना द्वारकेत कर्मेना भगवंत भक्ताचा विरह देवाला सहन होत नाही आणि मग भगवंत तिथून निघाले आणि नाथांच्या घरी आले. कोण तुम्ही? माझं नाव श्रीखंडे आहे. कुठून आले? द्वारकेहून आलो. बर बर बर, काय निमित्त? काही नाही, तुमच्या घरी राहीन, तुमचं कीर्तन ऐकल, पुराण श्रवण करील आणि घरची कामं करू लागेल. काय काम करणार? पाणी वाहण्याचं काम करील, सर्वच काम करील. बरं बरं, राहा. आणि देवनाथांच्या घरी राहिले. राहिल्यानंतर खांद्याने आवडीने कावडी वाहू लागले. वा वा वा, हो, कावडीने पाणी ज्या घरी चक्रपाणी वाहे अनन्य भक्तिभावे निळावंदी त्याचे पाय. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावडीने. नाथ महाराज 4 वाजता उठणार, श्रीखंड्याने 2 वाजताच उठायचं. उठलं का घरातलं अंगण, घर झाडायचं, अंगण झाडायचं. अंगण झाडून झाल्यानंतर घरातला रांजण भरायचा, दारातला रांजण भरायचा, कावडीने पाणी वाहायचं. आणि एवढं करता करता 4 वाजायची. 4 वाजले का नाथ महाराज उठायचे. नाथ महाराज उठले, उठल्या उठल्या वारकऱ्याचा काय नियम असतो? व्हॉट्सअप ओपन करून पाहायचं संदेश कोणाचे आले. नाही नाही, वारकरी उठला, उठल्या उठल्या, उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. नाथाने काकडा सुरू करायचा, उठा पांडुरंगा. आता पांडुरंग उठलेच होते. पांडुरंग बाहेरून म्हणायचे, मी उठलोय, तुम्हीच उठा. आता उठा साधू संत साधा आपुलाले हित. नाथाने म्हणायचं उठा पांडुरंगा, आणि भगवंताने म्हणायचं उठा साधू संत. मग नाथ महाराजांनी विचारलं, गिरजा कोण उठलंय ग? म्हणजे नाथांच्या अगोदर गिरजा उठायच्या, जुन्या गिरजा, जुन्या जुन्या. आता नाही, आता यांना 8 वाजता ड्युटीला जायचं, बाईसाहेब 12 उठतात. मग याने सकाळी 7 उठायचं, गार पाण्याने आंघोळ करायची, 8 पोळ्याची कणिक तिंबवायची, 8 पोळ्या करायच्या, 2 भाज्या करायच्या तरी बाईसाहेब झोपलेल्या, 2 कप कॉफी करायची, 1 कप कॉफी आपण घ्यायची, आणि 1 कप कॉफी घेऊन बाईसाहेबांच्या बेडजवळ जायचं आणि म्हणायचं, राहे रुखमाबाये तुम्हा येऊ द्या दया. आणि मग बाईसाहेबांनी उठायचं आणि सांगायचं, का हो कॉफी आणली, पेपर नाही आणला. हे हल्लीचं गिरजा सांगतोय, जुन्या गिरजा. नाथ महाराज 4 उठणार, गिरजाबाई 3 उठल्या. अगं गिरजा, कोणी हे सर्व संमार्जन केलंय? सडा संमार्जन. हे सडा संमार्जन सर्व श्रीखंड्याने केलंय. श्रीखंड्या नाथांच्या घरी सर्व सेवा करायचा. उदयी उदय होता कृपा दृष्टी, स्वये जग जेठी सेवा करी. सडा सम्मार्जन सडा सम्मार्जन, स्वये करी हरी सडा सम्मार्जन, स्वये करी हरी सडा सम्मार्जन. वर बसा वर बसा. औ या या या, स्वये करी हरी. औ या या वर या. सडा सम्मार्जन स्वये करी हरी सडा सम्मार्जन. सडा सम्मार्जन सडा सम्मार्जन, स्वये करी हरे सडा सम्मार्जन, स्वये करी हरे सडा सम्मार्जन. हा
गंध घासी उदकते भरी गंध घासी सड़ा सम्मार्जन सड़ा सम्मार्जन स्वये करी हरी सड़ा सम्मार्जन स्वये करी हरी सड़ा सम्मार्जन 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 म्हणजे झाडणं आणि सडा टाकणं देवाने सडा टाकायचा सम्मार्जन करायचं रांगोळ्या काढायच्या आणि मग नाथ महाराज 4 वाजता उठल्यानंतर नाथ महाराज बहिर दिशेला जाऊन आले पण नाथ महाराज स्नानाला जायचे श्रीखंड्याने पाठीमागं जायचं आणि गेले कनाथांचं स्नान झालं कनाथांनी वस्त्र बदलायला कसं श्रीखंड्याने धुतलेलं वस्त्र द्यायचं नाथ महाराज वस्त्र बदलतात तोपर्यंत श्रीखंड्याने नाथाचं धोतर धुवून काढायचं वस्त्रे गंगा तिरी धूत असे सर्व सेवा केली नुसती सेवा नाही सेवेशी तत्पर ठाईची ठाई तत्पर सेवा काहींची सेवा तत्पर नसते सांग त्याला शास्त्रात दीर्घसूत्री म्हणतात उन्हाळ्यात काम सांगितलं का पावसाळ्यातच करतात बघा दीर्घसूत्री म्हणतात त्यांना असं दीर्घसूत्रीपणा नव्हता सेवेशी तत्पर ठाईच्या ठाई तत्पर राहून श्रीखंड्याने सेवा करायची नाथ महाराजांचं स्नान झालं का नाथ महाराज देवपूजेला निघाले का श्रीखंड्याने गडवा भरून घ्यायचा नाथ महाराज पूजेला बसायचे पूजेला बसलं का श्रीखंड्याने श्रीखंड्या चंदन उगाळवणी करी श्रीखंड्याने चंदन उगाळायचा नाथांनी तो चंदन घ्यायचा नाथांच्या वाड्यात कर्नाटकाहून विजयमूर्ती पांडुरंग आली होती त्या विजयमूर्ती पांडुरंगाला टिळा लावायचा टिळा लावला का नाथांनी म्हणायचं श्रीखंड्या काय पांडुरंग दिसतोय पहा ना श्रीखंड्या म्हणायचा ज्याला लावलाय ना तोच उगाळून देतोय श्रीखंड्या चंदन उगाळून करी सेवेशी तत्पर ठाईची ठाई देव पूजे समयी तिष्ठ तसे निळा म्हणे ज्यांचे देव राबे घरी दत्त चोपदारी करी तसे स्वतः पंढरीनाथ त्यांच्या घरी देव राबायचे म्हणा एकोबाची सेवा करी वा हे घरी जीवन गंधाक्षता पूर्वी माळा करी सोहळा पूर्वी आयसा सर्व देव सेवा करायचे महाराज नाथांची अशी सेवा चालू असताना मग श्रीखंड्याचं आगमन झालं आगमन झाल्यानंतर नाथ महाराज रोज ज्या रस्त्याने जायचे तो रस्ता एक व्यक्ती झाडून काढायचा कोण व्यक्ती हरिजन समाजाचे होते रानू हरिजन रानूजी त्याचं नाव आणि तो नाथ महाराजांचं भागवत ऐकायला रोज यायचा ऐकत असताना हो एक दिवस विषय असा आला तो दोघंही नवर बायको एकादशी धरायचे दशमी एक भुक्त एकादशी निर्जला हो आणि द्वादशी पारणा असं करायचे आणि संध्याकाळी क्षीरापती रोज नाथ महाराजांचं भागवत ऐकायला यायचे पण शेवटचा वर्णातले असल्यामुळे पाठीमागं बसायचे सर्व मंडळी भागवत ऐकायची आणि भागवत ऐकून झाल्यानंतर तिथूनच विजयमूर्ती पांडुरंगाचं दर्शन नाथ महाराज सर्वांना वाटं लावायला बाहेरच्या का उंबरठ्यापर्यंत गेले का तिथून दुरून दर्शन घ्यायचं निघून जायचे परंतु नाथ महाराजाचं त्यांना जवळून दर्शन कुठं व्हायचं स्नानाच्या वेळेला ते सर्व राहायचे ते हरिजन वाड्यात सर्व रस्ता झाडून काढायचे नाथांचा आणि नाथ महाराज रोज लक्ष्मी तीर्थावर स्नान करायला जायचे पैठणमध्ये लक्ष्मी तीर्थ आहे आता जवळजवळ पैठणमध्ये 32 तीर्थ आहेत राहायला वेळ तर उद्या सांगतो मी तुम्हाला 32 तीर्थ आहेत 32 तीर्थाची नावं माझ्याकडे लिहिलेली आहेत त्यात लक्ष्मी तीर्थावर नाथ महाराज स्नान करण्यासाठी जायचे स्नानाला नाथ महाराज गेले का तो नाथांचं स्नान झालं का दुरून उभा राहून दर्शन घ्यायचं नाथांचं नाथ महाराज स्नान करून मागं जायचे
अशी त्याची रोजची दिनचर्या चालू। नाथ महाराज भागवतात भगवंताचं विश्वरूप सांगत असताना विश्वरूपाचं कथन केलं आणि कथन केल्यानंतर त्या कथनामध्ये हा रानूजी होता आणि त्या रानूजीने विचारलं की भगवंताने विश्वरूपाने भगवंत नटला त्यावेळेस मी कुठं होतो। विश्वरूपात जर भगवंत नटला तर मी कुठं होतो। नाथाने सांगितलं, बाळ तू एक न तू भगवंताशी संलग्न होता, संलग्न होता म्हणता क्षणी तो भगवत स्वरूपाला प्राप्त झाला। याला म्हणायचं वचनेची त्यांच्या होय महालाभ। साधूच्या बोलण्यात ताकद असते महाराज, बोलले एका अक्षरातच झाली त्याची कार्यसिद्धी आणि तुटल्या उपाधी जन्म जरा। संतांची वचन आहेत महाराज, आली मुखा वाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे नोहे जन्मे। संत अभय उत्तरी संती केले दान, झाले समाधान चित्त तेने। हो अभय उत्तराने ते शांत झाले समाधानाला आणि त्यांना तो तू परब्रह्माशी संलग्न होता असं म्हणता क्षणी त्याला तत्त्वमसी महावाक्याचा उपदेश झाला आणि तो ब्रह्म साक्षात्काराला समाधीला प्राप्त झाला। नाथ महाराजांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याचं समाधीतून उत्थान केलं आणि मग तो घरी गेला आणि दररोज नाथांचं दर्शन घ्यायचा। एक दिवस त्याच्या पत्नीने आग्रह धरला का हो आपल्या घरी नाथ महाराज जेवायला येतील का, हरिजनवाड्यात जुना सनातनी काळ कठीण पण माळकरी गृहस्थ होते आणि मग काय करावं कळेना। म्हटलं असं करतो बाय, आता श्रीहट्ट पुरवावं लागतो, श्रीहट्ट बालहट्ट राजहट्ट असे हट्ट आलेले शास्त्रात, तर हा श्रीचा हट्ट पुरवावा लागतो। आणि मग तो रानूजी म्हटला मी नाथांना विनवणी करतो। दुसऱ्या दिवशी नाथ महाराज स्नानाला गेले, तिथं बरेच ब्राह्मण स्नानाला आले होते। स्नान झालं आणि नाथांना त्याने दुरून दर्शन घेतलं, नाथा उद्या माझ्या घरी जेवायला याल का, साधूला जेवू घालावं महाराज। हो आपल्या ग्रहस्थी आश्रमाने संत संत संतर्पण केल्याशिवाय राहू नये, कुठंही आपल्या घरी साधू नाही येत, जिथं अन्नदान चालू आहे तिथं थोडी मदत करीत जायची, पण साधू जेवले पाहिजे। संतामुखी देता घास कोटी यज्ञ होती त्यास, संत एक एक शीत खाती कोटी कोटी यज्ञ होती, शुक खाय एक शीत घंटे वाजले लक्ष अनेक। हो नामदेव महाराजाचा अभंग आहे बघा, या अभंगावर नामदेव महाराजांनी कराडला कीर्तन केलं होतं रामराया पुढं। हो सीताबाई चाकणच्या सीताबाई, सीताबाई महिपतीरावांच्या कन्या, महिपतीराव चाकणकर आपल्या या चाकणचे, त्यांची कन्या सीताबाई कराडच्या राजाला दिली होती। राजा उन्मत्त होता, भक्ती करत नव्हता, पण चाकणचे महिपतीराव हे ज्ञानोबरायांची शिष्य होते। त्यांची सीताबाईला लहानपणीच मावलीची माळ होती, बायको माळकरी करील पण मी पमाळ घालणार नाही असं त्याचं म्हणणं होतं। ज्ञानोबरायची तीर्थयात्रा कराडला आली ज्ञानोबराय नामदेव महाराज, अक्षरशः त्या सीताबाईची इच्छा होती की माझा मालक राजा आहे कराडचा, पण ज्ञानोबरायांना आपल्या घरी बोलवावं, जीव घालावं, पण याने साधूला जीव घालायचं जीवबीव घालायचं नाही काढून द्यायची जायचंच नाही। एकुलता एक मुलगा होता असा नाही हा साधूला घरी बोलवायचा आपला मालक। मग एकुलत्या एक मुलाचा नरडीचा गोट घेतला, मुलगाच मारून टाकला आईनी, आणि मग रडायला लागला माझा मुलगा मेला मी काय करू, माझा मुलगा मेला मी काय करू। म्हणजे असं करा ते नामदेव महाराजांनी ज्ञानोबराय आले, त्यांनी अनेक प्रेत जिवंत केलीत, मग आपण त्यांना बोलावून आणू आणि मग आपला मुलगा चल 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 चल, आहे का लोकाला अडचण आली का मग साधूच्या दारात जा। हो असल्या माणसाचं कधीच कल्याण होत नसतंय, पण आता ज्ञानोबरायांच्या पुढे गेला, तिथं कीर्तन चालू होतं नामदेव महाराजाचं। नामदेव महाराजाला सांगूनच ठेवलं होतं अगोदर सीतामाईनी की तुम्ही अभंग अन्नदानाचं वर्णन करा, अन्नदानाचं नामदेव महाराजांनी अभंगच घेतला, संतामुखी देता घास कोटी यज्ञ घडती त्यास। आणि त्या अन्नदानाचं महत्त्व ऐकलं तो म्हणला माझ्या घरी जेवायला तुम्ही या, पण माझा मुलगा वारला आहे। ज्ञानोबराय म्हणले आम्ही येतो त्याला जिवंत करतो, तेच पाहिजे होतं त्याला। आणि मग तो आला, आल्यानंतर ज्ञानोबरायांनी त्याच्या आशीर्वादाने जिवंत केला। काय ती माऊली असं नो, संतांचं दर्शन व्हावं म्हणून एकुलते एक मुलाचा जीव घेतला। तुम्ही साधूचा जीव घेता आणि मुलाचा नाही घ्यायचे, खात्रीने सांगू तुम्ही। हो काय माऊली असन महाराज, अन्नदानाचं मोठं महत्त्व। आणि मग नाथा माझ्या घरी तुम्ही जेवायला या, साधू माझ्या घरी जेवावेत अशी माझी इच्छा आहे, रानू हरिजनाचा।
नाथ महाराज पण नाथा माझी इच्छा आहे पण आम्ही अंत्यज चतुर्थवर्णीय सामान्य जातीत जन्माला आलेलो तुम्ही आमच्या घरी कसे येणार. नाथाने वाक्य ऐकताच त्याला एक भागवतातला श्लोक सांगितला, बाबा रे उत्तम ब्राह्मण कुळात जन्माला आलाय, उत्तम कुळात जन्माला आलाय, पण भक्ती करत नसल तर तो अंत्यज आहे, आणि सामान्य कुळात जन्माला आलाय परंतु भक्ती करत असल तो ब्राह्मण आहे. तो कामने गेल्या षड उर्मी अंग ताकोनिया मग ब्राह्मण तो ताकोनिया मग गेल्या षड उर्मी अंग षड उर्मी अंग तो कामने गेल्या षड उर्मी अंग टाकोनी टाकोनी या मग ब्राह्मण तो टाकोनिया मग ब्राह्मण तो टाकोनिया शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी त्याला भागवतातला श्लोक सांगितला श्वपचम वरिष्ठम. सुंदर श्लोक आहे हा. श्लोक प्रल्हादाच्या मुखातला आहे बरं का. प्रल्हादाने भगवान नरहरीची स्तुती केलेली, त्या स्तुतीत आलेला हा श्लोक आहे. संपूर्ण पाठ होता पण आता विसरला का बरं. तुमच्या संगतीचा परिणाम आहे का. तर श्वपचम वरिष्ठम, श्वपच श्व म्हणजे कुत्रा, पच म्हणजे पचविणारा, कुत्रा खाणारा धन्य आहे. जर हरिभक्त हरिभक्ती करीत असल परंतु खाण्यासाठी दुर्भिक्षा असल आणि त्याच्याकडून तो श्वपच असल म्हणजे अंत्यजयोनी जन्माला असल परंतु भगवत भक्ती करतोय, धन्य आहे धन्य, उत्तम कुळात जन्माला आहे परंतु हरिभक्त हरिभक्ती करत नाही, धन्य नाही. तुकोबरायांचा असाच न्याय बरं का. एक अभंग आहे तुकोबरायचा, ब्राह्मण तो नव्हे आयशी ज्याची बुद्धी पहा श्रुतीमध्ये विचारुनी. आणखीन एक अभंग आहे बघा, अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड काय त्याशी रांड प्रसवली वैष्णव सांभार धन्य त्याची माता ओ शुद्ध उभयता कुळे दोन्ही आयसा हा निवाडा झाला शे पुराणी नव्हे माझी वाणी पदरीची. तू कोबरायचा असं का अभंग आहे बघा. श्वपचम वरिष्ठम बाळ, अरे तू वैष्णव आहे हो, तुझ्या जातीचं घेणं नाही, वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. आणि असा वैष्णव असेल तर त्याची कोणती का जात असना. तू का म्हणे याती होका तयाची बलती, होका तयाची बलती, तू का म्हणे याती होका तयाची बलती, सांगण्यापेक्षा यांच्या चालीत ऐकत राहावं महाराज. गडी तसे चालीचे आहेत. तू का म्हणे याती हो का तयाची भलती, तू का म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य, याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. हे चंदनाचं लाकुडे, हे बोरीचं लाकुडे, हे खैराचं लाकुडे, हे बाबळीचं लाकुडे, अशी गोष्ट कुठपर्यंत केली जाते. जोपर्यंत ही लाकडं आग्नीत टाकत नाही तोपर्यंत. आग्नीत टाकलं आणि एकदा का आग्नी माझी गेले
अग्नी होनी तेची ठेले काय उरले तयापन मागिल ते नाम गुण तुकोबराय सांगतात तस का ज्ञानोबराय सांगतात का खैर चंदन काष्टे हे विवंचनात वची घटे जवन घापती एकवटे अग्नी माझी तस जाती तवची वेगळीया जव न पविजे माते भगवंत सांगतात तोपर्यंत हा या जातीचा आहे हा या जातीचा आहे हा या जातीचा आहे कोठपर्यंत जोपर्यंत भगवंताच्या दारात येत नाही तोपर्यंत भगवंताच्या दारात जातीवादाला थारा नाही मी तुम्ही म्हणतात तुम्ही मी सामान्य जातीतला आहे पण तुम्ही धन्य आहेत आणि हा श्लोकनाथांनी त्याला सकाळी सकाळी सांगितला आणि मागं काही ब्रह्मवृंद होते त्यांनी ऐकला धावले का सांगितला श्लोक भागवताला श्रुती असं म्हटलेलं आहे आणि श्रुती या सामान्य माणसापुढं गायली याचा अधिकार आहे का असे श्लोक ऐकायचा तुम्ही विटाळले तुम्ही प्रायश्चित्त घेतलं पाहिजे प्रायश्चित्त घेतलं पाहिजे आता आहे का नाथाच्या अंगावर काही ना करून नाथाला कात्रीत गवसायचं एवढं एकच धोरण काही लोकांचं मग त्याने सांगितलं नाथा माझ्या घरी जेवायला कधी येणार नाथाने सांगितलं नक्की येणार काळजी करू नको आणि नाथ महाराज गेले तिकडं प्रायश्चित्त घेऊ लागले प्रायश्चित्त घेऊ लागल्यानंतर त्याच्या बायकोने काही दिवस मोलमजुरी करून सर्व सामग्री आणली होती मालकाला सांगितलं हे बघा मी स्वयंपाक केला आहे नाथाला आमंत्रण द्यायला जा तो म्हणला सकाळी तर जंक्शन बांधणं झाले मग जा बरं म्हणले आता तासा दोन तासाने काय चाललं आहे पाहायला गेले नदीवर पाहायला तर नाथांना गाईच्या शेण्या आणल्या त्याचं भस्म करून नाथांना भस्म लावलेलं गोरण गोमूत्र टाकून नाथाला स्नान घालत होते का तुम्ही चांगला श्लोक अनधिकाऱ्यापुढं गायला आता तो अधिकारी होता नाथाने फार समजावून सांगितलं पण लोक ऐकना तुम्हाला प्रायश्चित्त घ्यावंच लागेल आणि मग काय करावं कळेना आणि ते प्रायश्चित्ताचा गलबला याने पाहिला रडायलाच लागला नाथ महाराज कशाला आपल्या घरी जेवायला येतील पण म्हणला बायकोने सांगितलं ना मग आमंत्रण तरी द्यावं आणि प्रायश्चित्त कर्म झालं नाथ महाराज प्रायश्चित्त घेऊन निघाले आणि त्याने पुन्हा नाथांना अडवलं नाथा जेवायला कधी येणार मंडळी तर स्वयंपाकाला लागली असं दुपारीच जेवायला येतो दुपारी जेवायला येतो म्हणल्यावर पण अमर म्हणले हा आत्ताच प्रायश्चित्त घेतलं म्हणले नाही तर दुपारीच जेवायला जायचं म्हणते तर हा काय पद्धत आहे का काय म्हणले तर कुवा मे भंगा पड गया म्हणले असं कसं झालं म्हणले मग ब्राह्मणाने दिले कर्म सोडून म्हणले नाथ महाराज जातीतच कशी हे भाऊ तैट पेट फिल्डिंग नाथ महाराज घरी पूजेला गेले श्रीखंड्यानाथ महाराज ब्राह्मणाने फिल्डिंग लावली काही ब्राह्मण गंगेत बसलेले काही नाथाच्या दारात काही माड्यावर चढलेले काही वाटाने जोग हातात माळ घेऊन रामकृष्ण हरी राम राम नाम जपना पराय माला आपना राम नाम जपना पराय माला आपना असे रामकृष्ण हरी रामकृष्ण आहे जणू काय लय परमार्थिक आहेत पण रामकृष्ण हरी आले नात आले का नात आले का असे कानोसा घ्यायचे बघा लय हुशार तिकडं मालकिनीने स्वयंपाक केला स्वयंपाक तयार झाला मालकाला सांगितला हो स्वयंपाक गरम तयार झाला आहे मग सांगा नाथांना आमंत्रण द्या जा स्वयंपाक झाला आहे सांगायला आणि त्याने बाहेर पडला पाहिलं तो फिल्डिंग काय लावलेली महाराज संरक्षण काल सांगितलं तुम्ही बांब ठेवलाय असं संरक्षण होतं बघा आणि मग सर्व संरक्षण पाहिलं तरी गेला नाथांच्या वाड्यात नाथाला आमंत्रण दिलं नाथा जोहार जोहार जी माय बाप जोहार जोहार जी माय बाप जोहार ते मारुती बाबाकडे गोड म्हणायची बरं काय जोहार जोहार जी माय बाप जोहार नाथ महाराज आले काय म्हणणं आहे काय म्हणणं स्वयंपाक तयार झालाय कधी याल जेवायला हा पुढं आलो आलो म्हणलं का तिथं काय ब्राह्मणाने ऐकलं हां कसे जातात आपण पाहू आपण आडू आणि नाथ महाराज आत घरात गेले तो गेला तिकडे स्वयंपाकाला ताटं करा म्हणले दारात पाट मांडला बादलीभर पाणी आणून ठेवलं सगळी जे बघा साधू जेवायला आणजक तयारी पाहिजे काहींच्या घरात तयारीच नसते बजा बजा कुठं बसता बसायला जागा नाही काय नाही काय नाही सगळं तैटफिट अंथरून बिथरून नाथाला जेवायला पाटबीट मांडलेला समया लावलेल्या आणि मग नाथ महाराजांनी दोन रूपं धारण घेतली आणि एक रूप धारण करून घरी थांबले आणि एक रूप थेट त्याच्या हरिजन वाड्यात प्रगट केलं थेट त्याच्या दारात लगेच त्याने पाय धुतले का नाथाला घरात घेतलं आणि जे त्यांनी पाहिलं ना नाथ आत शिरले हा नाथ आत शिरले आणि वरचे काय करीत होते म्हणले वरचे राखण ठेवले होते वरच्या आळीला हे वरच्या आळीला राखण ठेवलेले काय करत होते म्हणले त्यांना चला सांगायला तुम्ही काय झोपा काढत होते का खाल्ल्या आळीचे वरल्या आळीला सांगायला गेले तर वरल्या आळीचीने सांगितलं तुम्ही काय गांजा बिजा वाढला काय म्हणले काय झालं नाथ महाराज घरात बसले चिंतन करीत बघा त्यांनी आत जाऊन पाहिलं तर नाथ महाराज नारायण
नारायण नारायण नामस्मरण करत बसले. हा नाथ महाराज तिथे जा जरा धोरणात राहा. त्यांनी सांगितलं मग खाली कोण येतं? खाली कोण नाही, जरा कमी गांजा वाढायचा. तुम्हाला दोन दोन दिस यायला लागले. नाही नाही, आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं. हो जाळ जा पाहून या बरं. ते गेले पाहायला, म्हणले खरंच राव आपलंच चुकलं. नाथ महाराज वर बसले असताना आपण वाड्यात गेलो. बहुतेक आपण नाथाचं ध्यान केल्यामुळं आपल्याला कोणी बी नाथच दिसायला लागलं, कोणी पाहून आला असन. आणि म्हणून रानू हरिजनाच्या वाड्यात गेलो आणि रानूच्या घरात डोकले. आ नाथांनी तर जेवण सुरू केलं. वदने कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. नाथाने लाभ रे बरकता रे त्या माऊलीने असे पापड बिपड केले होते. काय सांगावं आता तुमच्याकडे कमी आमच्या मराठवाड्यात या जंक्शनच देतात. ज्वारीच्या पापड्या वेगळ्या, बाजरीच्या पापड्या वेगळ्या, कोरडवाड्या वेगळ्या. ते तर आपलं लय आता जंक्शन असतंय वारकऱ्याचं, तुम्हाला काय सांगा. असा सुंदर स्वयंपाक केला. त्या माऊलीने 2 महिने सर्व तयारी करून ठेवली होती. नाथ महाराज जेवायला बसले. हा नाथ इथं जेवतात म्हणले. आले का काय मागच्या वाट्याने? चला वरच्या ब्राह्मणांना सांगायला. गेले वर वरले आलेल्या पळत हरिजन वाड्यातून थेट नाथवाड्यापर्यंत. नाथवाड्यास तिथं गेले तर तिथं पाहिलं तिथं नाथ येतं. वरचे म्हणले तुमच्या काय वायरी तुटल्या का काय? नाथ महाराज वाड्यात इथं आम्ही बाहेर येऊ देणार नाहीत. ते म्हणले तुम्ही काय करा, तुम्ही हरिजन वाड्यात पाहुणे, आम्ही इथं पाहतो त्यांच्याकडं नाथ महाराज आहेत की काय. आणि खाल्ले वर पगत बसले आणि वरचे खाली गेले पाहायला. काही काढे तेत म्हणले कुठे नाथ महाराज वरच बसलेत. पण म्हणले पाहू तर. गेले पाहायला तो हरिजन वाड्यात नाथाचं तर निम्म जेवण झालंय. तोपर्यंत जाण्या येण्यात हे वर जातात खाली जातात तोपर्यंत नाथाचं जेवणही झालं. देवानेच लीला केली होती. 2 रूपं धारण केले नाथांनी. नाथ महाराजाचं जेवण झालं. त्यांनी नाथांना वेढा दिला. नाथांनी दोघाला एवढं भरून आलं त्या हरिजनाचे. हो गरिबाच्या घरात आत्तापर्यंत कोणी आलं नव्हतं इथून मागं. तुम्ही आले आम्ही धन्य झालो. रानू हरिजन नाथांनी त्याला आशीर्वाद दिला. नाथ महाराज अदृश्य झाले, थेट वाड्यात प्रगट झाले. आणि ब्राह्मण सकाळ धरून संध्याकाळपर्यंत चक्रा झाणीत बसले. इकडून तिकडं तिकडून इकडं चक्रा न करा चक्रा न करा असू द्या, पुढचं नाही म्हणत आता. सारख्या चक्रा झाणीत बसले. बघा साधू साधू भूका भाव का धनका भूका नाही. धनका जो भूका वो तो साधू नाही, साला लपंग आहे. साधू फक्त भाव पाहतात. भाव सर्व कारण मूळ बंधू. भाव सर्व कारण मूळ बंधू. सदा समबुद्धी नास्तिक्य भेदू. सदा समबुद्धी नास्तिक्य भेदू. भूत कृपा मोडी द्वेष कंदू. भूत कृपा मोडी द्वेष कंदू. शत्रु मित्र पुत्र समकरी बंधू रे. शत्रु मित्र पुत्र समकरु बंधू रे. शत्रु मित्र पुत्र समकरी बंधू रे. शत्रु मित्र पुत्र समकरी बंधू रे. ऐसे ऐसियाने भेट दिते साधू. ऐसे ऐसियाने भेट दिते साधू. भाव सर्व कारण मूळ बंधू. सदा समबुद्धी नास्तिक्य भेदू. भूत कृपा मोडी द्वेष कंदू. शत्रु मित्र पुत्र समकरी बंधू रे. नाथ महाराज साधू दर्शन कधी देतात? आयशे आयशियाने भेट तिथे साधू. कैशियाने भाव सर्व कारण. साधूच्या दर्शनाला सर्व गोष्टीला कारण भावे. बघा भाव धरा देवही जवळ येणार. तो का म्हणे भाव जवळी धरोनी आणि देव. आणि भावामुळं साधू सुद्धा भेटतात महाराज. भाव सर्व कारण मूळ. भाव साधू भूका भाव का भाव भक्ती पाहून साधू प्रगट होतात. नाथांनी रानू हरिजनाला दर्शन दिलं. नाथराय निघून गेले. एक दिवस नाथ महाराजांचं पुराण संपलं. आणि पुराण संपलं आणि 4 चोर वाड्यात शिरले. नाथ महाराजांनी अंधाराचा काळ, सगळे श्रोते बाहेर पडले. आणि बाहेर पडले नाथ महाराजाला कडी लावायला जाण्याला उशीर झाला. तोपर्यंत 4 चोर आत शिरले.
कडी लावली. नाथ महाराजांनी थोडं जप केला संध्याकाळी. संध्याकाळी झोपताने भगवंताचं चिंतन करत झोपायचं. हो, हॉट्स मोबाईल हातात घेऊन झोपायचं नाही. त्याचं खतच झालं म्हणून समजायचं बघा. भगवंताचं चिंतन करत करत झोपले. आणि झोपले तिकडं गिरजाईलाही डोळा लागला. डोळा लागल्यानंतर चार चोर वाड्यात शिरले आणि शोधू लागले. भगवंताच्या लक्षात आलं, भगवंतांनी त्या चारही चोर आंधळे केले. काहीच दिसाना, काय चाफावा. म्हणले गेलो धन चाफायला, पण दुसरंच काही हातायला लागायचं. हो, धन हातालाच लागाना. टोपले उलथने, सांडशी पकडी, कणगी असं काही, पोते पोचारा झाडू असं काही हाताला लागायचं. काय करावा, शोधत शोधत नाथ महाराज ज्या रूममध्ये गेले, झोपले होते त्या रूममध्ये गेले. नाथांच्याच पायाला हात लावला जाऊन, नाथांच्या पायाला हात लावला का दृष्टी आली त्यांना. नाथ महाराज म्हणजे इकडं कसं काय येणं केलं. मग त्यांनी सांगितलं, महाराज आम्ही चोर आहोत, आम्ही दुष्ट बुद्धी धरून तुमच्या वाड्यात शिरलो, परंतु वाड्यात शिरता क्षणी आमची दृष्टी अंध झाली, आम्हाला काही दिसेना. तुमच्या पवित्र चरणाचा स्पर्श झाला, आम्हाला दृष्टी आली. नाथ महाराजांनी सांगितलं, तुम्ही चोरीसाठी आलते ना, हे बघा मी सर्व दिवे लावतो, तुम्हाला काय चोरायचं आहे घेऊन जा, मी काही म्हणणार नाही. काय साधू असतील महाराज, घेऊन जा. त्यांना नाथांच्या चरणाचा स्पर्श झाला, दुर्बुद्धीच निघून गेली. संतांच्या पादस्पर्शाची ताकद हे महाराजे. तो नाथ महाराज नाथांचाच अभंग आहे, हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय, सद्गुरुशी शरण जाय त्याशी ब्रह्मप्राप्ती होय, न लगे अनेक उपाय धरावे सद्गुरुचे पाय. संत तुमच्या चरणस्पर्शामुळं आमची दुर्बुद्धी निघून गेली. मग तुमची इच्छा काय आहे? आमची चोरीची इच्छा नाही, पण प्रसाद आम्हाला तुमच्या हातचा प्रसाद द्या. प्रसाद द्या म्हणल्यानंतर नाथांनी गिरजाबाईला उठवलं. श्रीखंड्या श्रीखंड्यानेच लीला केली होती, श्रीखंड्यालाही उठवलं. आणि मग गिरजाबाईने रात्री स्वयंपाक केला. आणि चारही चोर जसे व्याही जावाई लोक जीव घालतात, तसं नाथ महाराज पुढं बसून त्या चोराला जीव घालतात. काय कमाले महाराज, म्हणून ते संतत्वाला प्राप्त झाले. आज 350-400-500 वर्ष झाले त्यांची गुणगान चालू आहे महाराज. त्याचं हेच कारण आहे महाराज. लोक आपल्या आजा आजीचे फोटो घरी लावित नाही, पण ज्ञानोबराय तुकोबरायचे लावतात. त्याचं हे कारण आहे, नाथांचं लावतात हे कारण आहे. काय सद्बुद्धी असेल, जसं लोक व्याया जावायला जीव घालतात, तसं जीव घातलं, प्रसाद दिला. आणि प्रसाद देऊन ते चोर निघून गेले. चोर निघून गेले, वाटं लावले. चोर निघून गेल्यानंतर नाथ महाराज ज्या वाड्यात राहत होते त्या वाड्यात एक द्वारकेला एक ब्राह्मण अनुष्ठानाला बसला. आणि अनुष्ठानाला बसल्यानंतर 12 वर्ष साधना केली. मग आईसाहेब त्याच्या स्वप्नात आल्याने सांगितलं, बाळ का तू इथं अनुष्ठान करतो? म्हटले, मला भगवंत द्वारकाधीशाचं दर्शन घ्यायचं आहे. म्हणले, पण द्वारकाधीश द्वारकेत नाहीत. मग ते पैठणला महाराष्ट्रात नाथांच्या घरी कावडीने पाणी वाहतात. देवानी पाणी हो, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. मग मला त्यांना पाहायला जायचंय. आणि तो ब्राह्मण मजल दर मजल करत पैठणला आला. आला का गंगेचं स्नान केलं, त्याला पाहिल्यावर सगळे ब्राह्मण धावले. बोला बोला बोला, तुमचे कोण उपाध्याय आहेत, काय कर्म करायचे तुम्हाला, सांगा, थोड्या दक्षिणेत करू. त्यांनी सांगितलं, नाथ महाराज कुठे आहेत? काय पडले तुम्हाला नाथांचं म्हणले? आम्ही आहेत ना, आम्ही ब्राह्मणच आहेत म्हणले. आम्ही वाई क्षेत्राहून आलोत. वाई एक क्षेत्र नाही, आम्ही दुरून आलोत म्हणले. पंढक्ष पंढरपूरहून नाही. हे कुठला उदाहरण माहिती का? रामशास्त्री, रामशास्त्री ना एक जुना चित्रपट होता बघा, आम्ही लहानपणी पाहिला होता. त्यात एक ते पेशवे दक्षिणा वाटायचे. तर तुम्ही कुठून आले? पैठण क्षेत्रावर. तुम्ही कुठून आले? आळंदी क्षेत्रावर. तुम्ही पंढरपूर क्षेत्रावर, त्र्यंबकेश्वर क्षेत्रावर. एक ब्राह्मण तो असा अभ्यासू नव्हता, त्या अभ्यासू ब्राह्मणाला दक्षिणा होती. तुम्ही कुठून आले? म्हणले, मी वाईक क्षेत्रावरून आलो. त्याच्यात आलेलं आहे बघा, ते सहज ओघाने आलं. हो हो, काय म्हणणं आहे तुमचं? आम्हाला नाथांचं दर्शन घ्यायचं आहे. सर्व नाथाने विश्व मोहिलं म्हणले. गावही गावालाही भूल पाडली, विश्वाला भूल पाडली. हे इथं वरवाड आहे नाथांचा. नाथांच्या वाड्यात गेला तर एक व्यक्ती कावडीने पाणी आणून टाकत होती. हाच आहे का म्हणून संशय निर्माण झाला. मग नाथाला विचारलं, नाथा मी नाथ महाराज कुठे आहेत? श्रीखंड्याने पाहिलं, काला हा रोणकरी इथं, हा वैरी का आला इथं? मी सुखाने नाथांच्या घरी राहत होतो ना,
का या वैर्याने मला इथं येऊन हा माझं विघ्न ध्यानात आणलं तर आई साहेबाने पाठवून दिलाय. आता आई साहेबांना काळजी पडली, मालक तिकडंच गेले आणि तिकडंच राहिले, काय भरोसा नाही यांचा येतेत की नाही मग. हो सत्यभामेचा आणि नारदाचा संवाद आलाय. सत्य नारदा ते पुसे सत्यभामा देवी विस्मयो माझ्या जीवी थोर वाटे. हो आणि मग शंका विचारलेली आहे तिथं, तर त्या शंकेचा विषय असा आहे की किती दिवस भगवंत या भक्ताची सेवा करणार. तर त्यांनी सांगितलं काय सांगता येत नाही, बहुतेक जन्मभर सेवा करतील देव म्हातारा होस तर सेवा करतील. हो असं नारदाने उत्तर दिलंय. मग भगवंताला भगवत भक्ताची सेवा फार आवडते. मग भगवंताच्या लक्षात आलं हे रुक्मिणीने गिराईक पाठवलंय. भगवंत घरात गेले आणि नाथांना पाठवलं. नाथ महाराज आले, कोण तुम्ही? मी द्वारकेचा ब्राह्मण, नाथांच्या दर्शनाला आलोय. कुठेत नाथ? याच देहाला नाथ म्हणतात. पायच धरले, रडू लागला. नाथ महाराज म्हणले काय झालं? अशी कोणती साधना केली, अशी कोणती भक्ती केली की भगवंत तुमच्या घरी येऊन कावडीने पाणी वाहतोय? म्हणले माझ्या घरी भगवंत नाही, श्रीखंड्या पाणी वाहतोय. म्हणले तो श्रीखंड्या नाही, मला रुक्मिणी मातेने सांगितलंय, ते साक्षात भगवंत आहे. हो हो मारा हाक श्रीखंड्या, अरे श्रीखंड्या. आणि मग श्रीखंड्या घरातून बाहेर आला आणि खाली मान घातलेली. श्रीखंड्या ह्या ब्राह्मण काय म्हणतोय? खरं आहे नाथा, ते मी द्वारकेचा ब्राह्मण नसून मी द्वारकाधीश श्रीकृष्णचंद्र परमात्मा आहे. पण असं म्हणून देवाने रूप प्रगट केलं. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव द्वारकाधीश भगवान की. भगवंताचं ते रूप पाहिलं, नाथाने दर्शन गेलं, द्वारकाधीश भगवान त्या ऋणकरी जो होता त्यालाही दर्शन दिलं. नाथाच्या वाड्यातल्या खांबात शिरले. आज सुद्धा तो खांब नाथाच्या वाड्यात आहे. कोणी तिथल्या मंडळीला विचारायचं की श्रीखंड्या अदृश्य झाला तो खांब कोणता आहे, तो खांब तिथं नाथाच्या वाड्यात आणखीन आहे. देव अदृश्य झाले. आणि मग वेगळी वेगळी नाथांची लीला. एक दिवस नाथ महाराज स्नानाला चालले. एक दिवस प्रसंग असा झाला की कोणीतरी एक दुर्बल घरातला मनुष्य, अंत्यज सामान्य जातीचा, पण तो चोरी करत होता. आणि चोरी करण्याकरता त्यांनी म्हटलं असे, बोरट्या चोऱ्या किती दिवस करायच्या, मग चांगला माल हाणायचा. आणि त्याने एका सावकाराचं घर फोडलं. सावकाराचं फोडलं का सावकाराने त्याला भरभर गाठला, बघा धरला, धरला का शिक्षा केली आणि खोडा घातला. जुन्या काळात खोडा घालायचे चोराला. खोडा अहो ते घालणारी माणसंच नाही राहिली आता. खोडा जर घातला ना मनुष्य एका दिवसात मरण, बघा जुनी माणसं खोड्यात कशी राहतो ते धन्य आहे रे बाबा. खोड्यात त्याला गुंतवलं आणि अंगणात टाकला. भरपूर मार दिला आणि खोड्यात गुंतवला महाराज. अन्न नाही, पाणी नाही, चार पाच सहा सात दिवस झाले. आता हा उद्या मरणार. मग त्याला वाटलं आपल्या दारात कशाला मरावा. मग त्याने सुताराला बोलवून घेतलं, पुन्हा तो खोडा खोलला. सुताराशिवाय खोडा तुटतही नाही आणि खुलतही नाही महाराज. सुताराने तो खोडा खोलला आणि मग त्याला तसंच सोड, तो बेशुद्ध पडलेला होता. रात्री शुद्धीवर आला आणि मग चालता येत नव्हतं. असा सरकत 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 नाथाच्या वाड्यापर्यंत गेला. दारातून राम कृष्ण हरी नाथांना ऐकू जावं म्हणून राम कृष्ण हरी. नाथांनी पाहिलं बाहेरून वाड पुराण संपलं, कडी घालायला आले तर पाहिलं तर दारात कोणतरी येऊन पडलंय. दिवा लावून पाहिलं आणि गिरजा मातेला हाका मारली, अगं गिरजा इकडे एक कोण आहे फक्त. पाहिलं तर कोणीतरी एक अंत्यज मनुष्य. कोण आहात तुम्ही? म्हणले मी बोलताही आहे ना, चोर आहे. चोर म्हटले मला खात्याने दाखवलं मला जेवायचं आहे. जेवा 8-10 दिवसाचा उपवाशी. नाथ महाराजाने आईसाहेबाला सांगितलं लवकर काहीतरी कर. मग आता लवकर काय होतं? शेवायाचा भात. शेवायाचा भात लवकर केला, त्यात दूध टाकलं, तूप टाकलं आणि जास्त देऊ नको खायला, कारण 8-10 दिवस झाले आणि काही खाल्लं नाही. जास्त खाईल तरी मरण म्हणले, हा थोडंसं खायला दे. थोडंसं खाऊ घातलं, त्यात थोडासा प्राण आला. मग थोडं थोडं खाऊ घालून 5-6 दिवसात तो चांगला ताजे ताजा तवाना झाला. नाथांचं दर्शन घेतलं. चोराला तुम्ही जेव घातलं? मी एक चोर, एक बंदीवान, आणि तुम्ही बंदीवान सोडवला आणि मला जेव घालवलं. धन्य आहे तुमची भक्ती. आणि तो चोर निघून गेला. आता नाथांनी चोराला जीव घातलं, बंदीवान सोडवला, 10 दिवसाचा उपवास मनुष्य जीव घातला, हे विशेष पुण्य नाथाच्या पदरात पडलं. पण गावातल्या ब्राह्मणाला कसं कळलं? देवाने लीला केली.
लीला अशी केली की नाथ महाराज स्नानाला चालले. जाता जाता एक तिथं वृक्ष होता आणि त्या वृक्षातून एक ब्रह्म राक्षस प्रकट झाला. सर्व गावकऱ्यांनी पाहिलं, अरे बाबा अक्राळ विक्राळ. गावकरी घाबरले पण नाथांच्या पुढं. गावकरी म्हणले, बहुतेक आता नाथांना नाश्त्यावरीच संपवतोय हा. नाथ काय घाबरत आहेत तू का म्हणे, भूतबाधा आम्मा घरी, हे तो आश्चर्य गहारी झाला भक्तीचा कळस. आणखीन एक आहे, तू का म्हणे नव्हे बाधा अनेक कदा भूतांची, पथ्यनाम विठोबाचे. बहुतेक ह्याचा अभंगाचा शेवटचा चरण आहे, ब्रह्मरस घेई काढा. हेच आहे का बघा, हेच आहे ना, बरोबर आहे ना. तू का म्हणे नव्हे बाधा अनेक कदा भूताची, पथ्यनाम विठोबाचे अनेक वाचेन ब्रह्मरस घेई काढा. त्यातलं शेवटचं चरण आहे. आणि मग तो ब्रह्म राक्षस प्रकट झाला. नाथांपुढं हात जोडले आमचे सद्गुरू बंकट स्वामी महाराज. एकदा बीड जिल्ह्यात कीर्तनाला चालले, पाठीमागं बसलेले. रात्री बैलगाडी चालली. बैलगाडी चालली का बैल थांबले. बंकट स्वामीने गाडीवानाला विचारलं, बैलगाडी का थांबली? तर त्याची बोबडीच वळाली. आणि मग बैलगाडी का थांबवली? नाथ महाराज ते स्वामी महाराज मागं तोंड करून बसले होते. आणि मग तिसऱ्या वेळेस, अरे बैलगाडी का थांबवली? त्यांना बोलताच येईना. पुढं पाहा, पुढं ब्रह्म राक्षस उभा होता बंकट स्वामी पुढं. आणि तो पाठी नाथ बंकट स्वामी उभा राहिले, पाठीमागं आला. स्वामी दर्शन घेतलं, आम्हाला ब्रह्मज्ञान सांगा. बंकट स्वामीला ब्रह्म राक्षस आडवे यायचे महाराज. काय साधना असं स्वामीजी महाराज. गुरुजींनी सांगितलं जोग महाराजांनी, बंकट गाथा पाठ करायचा. हो, कधी जाणार कुठं जाणार पाठ करायला? भंडारेवर जातो. बरं, मागं कधी येणार? गाथा पाठ करूनच येतो. काय महाराज? मधुकरीला? मधुकरील नाही, हरभरे घेतले. हरभऱ्याची एक चुमडं भरून घेतलं. भंडारेवर जायचे आणि तिथं एक असं खडकावर एक छोटाशी गल केली आणि त्या गलीत हरभरे टाकायचे आणि पाणी टाकायचं. हरभरे भिजून खाल्ले आणि झोप लागू नये म्हणून शेंडी एक खेळा ठोकला. शेंडी अशी खेळायला बांधली आणि झोप अशा गाथा घेऊन वाद पाठ करायची. झोप लागली का शेंडीला हिसका बसला का पुन्हा बंकट स्वामी महाराज भंडारेवर गाथा पाठ केला. काय माणसं असतं, ऐकून ठेवा. एकच हा भंग पाठ करून उभा आयुष्य तोच म्हणलो आपण. दुसरा हा भंग जर तो भजण्या एखादा भजण्या जर तो हा भंग म्हणू लागला, म्हणू नका, तो माझा आहे. जणू काय तुकोबराय वैकुंठाला जाताना आपल्या नावे करून दिलाय तुकोबरायने. स्वामींनी गाथा पाठ केला महाराज जगद्गुरु तुकोबरायांचा. साधना. हा, आणि मग ते नाथांच्या पुढं तो ब्रह्म राक्षस प्रगट झाला. जसं स्वामी पुढं ब्रह्म राक्षस प्रगट व्हायचे तसा ब्रह्म राक्षस प्रगट झाला. आणि मग मला ब्रह्मज्ञान द्या, मला मुक्ती द्या. म्हणले, तुला मुक्ती? हो, तुमच्याकडं दोन प्रकारचं पुण्य आहे, त्या दोन्हीतलं एक पुण्य मला द्या. म्हणले, कोणतं पुण्य? एक पुण्य आहे तुम्ही रोज समाजाला जीव घालतात आणि दुसरं पुण्य तुम्ही एक बंदिवान जीव घातला, 10 दिवसाचा उपवाशी एका चोराला जीव घातलं आहे त्याचं पुण्य. बोतली ब्राह्मण उभे होते, चोराला जीव घातल्याचं कुठं पुण्य असतंय वय? त्या ब्रह्मराक्षसाने सांगितलं, तुम्ही चोराला जीव घातलं तेच पुण्य माझ्या हातावर सोडा, बघा मी मुक्त होतोय का नाही. ते सगळे ब्राह्मण हसले, चोराला जीव घातल्याचं पुण्य नसतंय, हातावर सोडलं तर हातवाला होईन, तू मुक्त नाही व्हायचा. ब्रह्मराक्षस म्हणला, झालो म्हणजे झालं ना. आणि मग नाथांनी सांगितलं, बाळ तुला चोराला जीव घातल्याचं काय, आत्तापर्यंत सगळं पुण्य तुला देतो पण तू मुक्त व्हावा. काय साधू असतील महाराज. हो, आपलं सर्व देण्यासाठी समाजाच्या मुक्तीसाठी झटणारा नेता नाही आहे, समाजाच्या मुक्तीसाठी झटणारा कोणी समाजसेवक नाही आहे, समाजाच्या मुक्तीसाठी झटणारे फक्त आणि फक्त संत आहेत महाराज. पण समाजाने नेत्याचं समाजसेवकाचं नाही, फक्त संतांच्याच पायावर मस्तक ठेवायचं महाराज. दुसऱ्याच्या पायावर अजिबात हे पवित्र मस्तक भंगार माणसाच्या पायावर ठेवायचं नाही महाराज, साधूच्याच पायावर ठेवायचं. हां, आणि मग नाथांनी त्याला सांगितलं, मी तुला बंदिवान सोडवल्याचं पुण्य देतो, हात पुढं कर. गंगेतलं पाणी घेतलं ना आपल्या हातात, हे भगवंता मी माझ्या सत्कृत्याच्या जोरावर जर काही बंदिवानाला जीव घातल्याचं पुण्य असेल तर ते पुण्य या ब्रह्मराक्षसाला लागो आणि या योनीतून तो मुक्त होवो. लगेच हातावर पाणी सोडलं. पाणी सोडता क्षणी कडाड आवाज झाला आणि त्याच्या ब्रह्मराक्षसाची तर देह फाटला आणि दिव्य देह त्याच्यातून प्रगट झाला. हे बघा, एक चोराला जीव घातल्याचं हे पुण्य, साधूला जीव घातल्याचं किती पुण्य असं. आणि खरोखर चिखली गावाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत कमीत कमी. 60 वर्षापासून चिखलीचे लोक मधुकरी वाढतात. वा, बालाजी, वा खरं आहे का?
हो या गावची मधुकरी. गणेश बा तुम्हाला हीच मधुकरी होती. मी सुद्धा मधुकरी केली तिकडं कोणती तामाने वस्तीची. हो तिथे एक आजी मैत्री आजी होते बघा ते आजी होत तामाने आज ते मोठं कौलारू घर होतं बघा कौलारू घर कौलारू घर ते ग मशी बिशी त्या आजी आम्हाला ताक द्यायच्या बघा त्या आजी. आता ते घर सापडायचं बी नाही मला कारण या गोष्टीला 15 वर्ष झाले. या परिसराचं लतीफ महाराज हे वैशिष्ट्य आहे. यांचं ऋण फेडलं फक्त जगन्नाथ अण्णा पवारांनी. अण्णांनी एकदा मोठा कार्यक्रम ठेवला होता. सगळं पंचक्रोशीला आमंत्रण दिलं होतं आणि मांडे आणले होते. त्यांचं म्हणणं होतं की ज्यांनी आपल्याला जीव घातलं त्या सर्व गावांना जीव घालायचं. हो महाराज. आणि आता आमच्या संस्थेच्या शताब्दी उत्सवात सुद्धा पंचक्रोशीला आमंत्रण होतं महाराज. हो अण्णाने ज्या मावल्या आता ते जगन्नाथ पवारांसारखा साधूच होणार नाही. हो ज्या मावल्यांनी मधुकरी वाढली त्या मावल्यांना साडी चोळी मधुकरीची सर्वे केला कोण्या कोण्या गावात मधुकरी येतात त्यांना सगळ्यांना जेवढ्या मावल्या म्हणजे जेवढ्या आल्या सगळ्यांकरताच आणली होती त्यांनी. सगळ्या घरचे अमुक गावात 80 घरं आहेत ना मग 80 साड्या अशा प्रत्येक अण्णाने ट्रक भरून साड्या आणल्या होत्या आणि त्या मावल्यांना साड्या घालायच्या. जगन्नाथ अण्णा पवार हे कल्पतरूच होता वारकऱ्यातला महाराज. अण्णा अण्णांचं विशेष होतं. साधू जीव घाले जायचा कधी ब्रह्मराक बंदिवान जीव घातला एवढं पुण्य निर्माण झालं की ब्रह्मराक्षस उद्धरून गेला. नाथांची लीला अशा अनेक लीला. मग एक दिवस उद्धवाने आग्रह धरला नाथा असं करा काय करा की तुमच्या मुखातून आम्हाला भागवत ऐकायचं आहे तर तुम्ही भागवत सांगा. आम्हाला भागवत ऐकण्याची बुद्धी झाली. नाथ महाराजांनी सांगितलं ठीक आहे कोणतं सांगू. तुम्ही 12 स्कंद मागं भागवत सांगितलं परंतु त्याच्यावर एकादश स्कंदावर थोडंसं आणखीन चांगलं चिंतन व्हावं अशी आमची इच्छा आहे. मग एकादश स्कंदामध्ये उद्धव गीत आहे. मग तुम्ही ते उद्धव गीत आम्हाला सांगा. नाथ महाराज म्हणले ठीक आहे सांगण्यापेक्षा लिहूनच काढू. नाथ महाराजांनी लेखणी हातात घेतली भागवत लिहायला सुरुवात केली. सुरुवात नाथाने भागवत लिहायला सुरू केली तर दररोज गोदावरी माता भागवत ऐकायला येऊन बसायच्या. काय नाथाची पुण्य असेल महाराज. गावातले लोक म्हणायचे कोण आली काही नाही गाई आईसाहेब कोण आईसाहेब आल्यात भागवत ऐका काय पडलंय कोण आलं काय आलं काही लोकांचं तर ना ध्यानच कुठं असतंय कळतच नाही बघा कोण आईसाहेब आल्यात. एक दिवस आईसाहेबाच्या पाठीमागं गेले ना आईसाहेब यायच्याच बंद झाल्या बघा. गंगा आईसाहेबच माग आल्याच नाही गोदावरी पुन्हा. नाथांनी दुसऱ्या दिवशी भागवत सांगायला सुरुवात केली लिहायला सुरुवात केली तर म्हणले सांगा म्हणले करा ना सुरुवात काय सुरुवात करता. एक श्रोता आला नाही. म्हणले कोण. म्हणले गोदावरी माता नाही आली. गावातले लोक म्हणले ती गोदावरी होती. म्हणले हो तुम्ही दुष्टांनी म्हणले नाहक त्यांचा पाठलाग केला आणि आईसाहेब यायच्या बंद झाल्या. कधीही माणसाने यंत्रभेदोनी नाद पाहू नये तुकोबराय सांगतात. मोतियाचे पाणी चाखू नये स्वाद यंत्रभेदोनी नाद पाहू नये. मोती पाणीदार असतो चमचम चमचम करतो पाणीदार असतो मोती. मग मोती पाणीदार आहे किती पाणी आत पावा म्हणून त्याच्यावर खलबत्ता घातला फुटला ना मोती महाराज. हो जी वस्तू आपल्याला विशेष काही गोष्टी देते ना तिला उपसर्ग करून पाहायची नाही. एक जणाच्या घरी अशी कोंबडी होती किती एक सोन्याचं अंडं द्यायची तो दररोज विकायचा आणि त्याच्यात टुमटुमीत चालायचं. पण तो म्हणला असे कितीक अंडे आहेत काय ना सोन्याच्या कोंबडीच्या त्या सोन्याचे अंडे ते अंडे त्या कोंबडीच्या पोटात फाडूनच पा आणि फाडली काहीच नाही निघालं पखाडं निघाली नुसती. हे असं आहे बघा आपलं मोती चांगलं पाणीदार मोती म्हणून तो खलबत्त्यात घालू नका. यंत्र पखवाज चांगला वाजवतोय म्हणून नाद कुठे आहे म्हणून पखवाज कोरून पाहू लागला वाजायचाच पखवाज बंद झाला. हो परिमळ म्हणून चोळू नये फुल फुलात परिमळ आहे म्हणून फुलाचं चिंधड्या चिंधड्या करून कुठं परिमळ बसलाय सापडायचाच नाही. आवडते मुलं खाऊ नये काय माझं बाळे आहा हा हा घी खाऊन मग तसं कसं इथंही साधूच्याही दारात साधू चांगले आहेत म्हणून कात्रीत नाही घालायचे साधू. साधूची परीक्षा घेणारे आपण कोण. विठ्ठल महाराज गोले म्हणायचे निवृत्ती पंथावर चालणाऱ्याची परीक्षा प्रवृत्ती पंथावर न्याने काय करावी. विठ्ठल महाराज गोले म्हणायचे त्यांचे ते निवृत्ती पंथाचे कापडी यात्रे करू आणि आपण प्रवृत्ती पंथाचे कापडी हे आपला पंथ नको सांगायला इथं. तरी तसली लोक वारकऱ्याने बघा तुम्ही हा माळ घातली काय बर पंढरपूरला चालले वय बर लयच मोठा गण लावलाय
गंध तुम्हीच महाग केलाय, तुला काय पडलं आम्ही गंध महाग करू, तुला लावायचा नाही ना, तुला काय पडले? काही लोकांना वारकऱ्याला चिमट्यात धरितात बघा. गंगा माता येण्याच्या बंद झाल्या, नाथ महाराजांनी दोन अध्याय भागवत लिहिलं आणि एक ब्राह्मण ऐकायला रोज यायचा. आणि त्या ब्राह्मणाने ऐकलं पण रडू लागला. नाथ महाराज म्हणले का रडता तुम्ही? मला उद्या काशी यात्रेला जायचं आहे. मग मला उद्या भागवत ऐकायला भेटणार नाही. मग काय इच्छा आहे तुझी? माझी इच्छा आहे की दोन अध्याय मला उतरून द्या, मग मी वाटाने पारायण करत जाईन. चालतंय. उद्धवाला सांगितलं. उद्धवाने दोन दिवसात उतरून काढले आणि त्या ब्राह्मणाजवळ दिले. तो ब्राह्मण काशी यात्रेला मजल दर मजल करत थेट काशी यात्रेला गेला. गंगेचं स्नान केलं, मनकर्णिकेचं स्नान केलं, विश्वनाथाचं दर्शन घेतलं, भैरवनाथाचं दर्शन घेतलं आणि मनकर्णिका घाटावर आला आणि भागवत वाचत बसला. ते दोन अध्याय. त्या घाटावर एक संन्याशी होता, 300 शिष्य होते त्याला. आणि ते संन्याशी भला वजनदार होता. वजनदार म्हणजे काय? आणि त्याचे दोन शिष्य मनकर्णिकेच्या घाटावर आले, पाहिलं तर कोणीतरी पोथी वाचितोय. दोघं बसले तिथं, ऐकलं म्हणले चांगलं लिहिलंय. मग दोघांनी विचारलं संस्कृत भाषेतून, भवान कुतः आगतः? आता ते गडी होता ब्राह्मण पण जरा भोळा आडाणी होता, काय जास्त त्याला काही येत नव्हतं. ते म्हणला तुम्ही काय म्हणले? त्यांच्या लक्षात आलं हे आडाणी दिसतोय. मग विचारलं प्राकृत भाषेत, आधी संस्कृत भाषेत मग प्राकृत भाषेत, तुम्ही कुठून आले? म्हणजे मी पैठणहून आलो. काय वाचताय? म्हणजे मी नाथ महाराजांनी श्रीमद भागवतातील एकादश स्कंदावर पहिले दोन अध्याय लिहिले त्याचं वाचन करतो. सुंदर वाचन आहे. डोळा चिमकावला. गुरुजीला जाऊन सांगा. आणि तिथं होता धर्माधिकारी संन्याशी. त्यातला एक शिष्य तिथं राखण बसला आणि एक शिष्य त्या धर्माधिकारी संन्याशाकडे गेला. स्वामी भ्रष्टाचार झाला, संपूर्ण जग पतनाला चाललंय. काय झालं? अहो श्रुतीस्मृतीचं वर्णन असलेलं भागवत आणि त्या भागवतावर मराठी भाषांतर कोणीतरी लिहिलंय. जर हे ज्ञान प्राकृत भाषेत लोकांना कळायला लागलं तर आम्हा संस्कृत पंडिताचा उंबरठा कोण झिजवील? आपल्या दारात कोण येईल? मग संस्कृतातलं ज्ञान प्राकृतात आणायचा कोणी अधिकार दिला यांना? म्हणजे कुठं घडलं? कोणीतरी एक ब्राह्मण वाचन करतोय असं. लगेच 5-6 शिष्य सांगितले घ्या जा रे धरून आणा त्याला. असल्यानला शिष्य भेटत येत एक विशेष हे वा. हो पण काय करता? समाजाचा नियमच असा आहे, पक्ष काढला का कार्यकर्ते हजर. कोणी काढा महाराज, हजरच असतील कार्यकर्ते. आणि मग गेलेच ते 5-6 शिष्य आणि त्यांनी त्या मनुष्याला धरलं, हाताला धरून बेड्या घालून आणलं आणि त्या संन्याशापुढं उभं केलं. मग त्याने संस्कृतमधून वजन पडाव ते आम्ही पैठणला गेलो, तुम्ही नव्हते कोणी, माझ्याबरोबर हरदे महाराज होते आणि अण्णा होते शिवखंडीचे. तिथे एक ब्राह्मण आला आमच्यापाशी पंचमीच्या दिवशी. घोटणचं कीर्तन केलं चतुर्थीला, पंचमीला गेलो आणि हरदे महाराज भाकरी घेऊन आले नगरवरून. आणि 3 वाजता आम्ही जेवायला बसलो तेवढ्यात तिथे एक ब्राह्मण आला आणि आमच्यासंग संस्कृत बोलायला लागला. त्याला वाटलं वारकरी येडे आहेत, आता मी 12 वर्ष संस्कृत शिकवलंय आळंदीत. आणि त्याला त्याने कर्तरी प्रयोग केला की मी कर्मनीन भावे प्रयोगात बोलायचो. बघा कर्मनीन भावे प्रयोग समजायला डोक्यावर नाही मांडवून जातात. मी भावेन कर्मनी प्रयोगात बोललो का? मी त्याला 7-8 वाक्य सांगितलं. म्हणलं मावले तुम्ही कुठून आले? म्हणलं का मराठीत आले, बोला की संस्कृतमधून. म्हणलं हो तुम्हाला 1.5 शेर भेटवर मग नांगी टाकीता नाही का? काय अशी इच्छुक नांगी घेऊन चलत येतं? आणि मग पालीला पाहिलं का नांग टाकून देत? असे बरेच इच्छू आम्ही पाहिले. गावात आले का नांगी घेऊन चलत येतं, घरी गेलं का त्या आणि अशा प्रकारे. तर आणि मग ऐका 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 हो मला एकदा घडलं होतं असं. तुम्ही हरदे महाराजाला आणि अण्णाला विचारा बघा. अण्णा आणि हरदे महाराजाचे साक्षीत बघा. आम्हाला वाळवंटात एक जण येड्यात काढायला लागला संस्कृतमधून. आम्ही जे इकडून सुरू केलं तर हरदे महाराज मी संस्था सुटलेले, मी संस्था सुटलेलो, मी शिकवलंय संस्कृत बऱ्याच दिवस. आणि मग ऐका तर ते गिरवाण भाषेत बोलू लागला. गिरवाण भाषा म्हणजे संस्कृत भाषा. प्रश्न विचारू लागला. त्या लक्षात आलं नाही, त्या बाबाच्या लक्षात आलं नाही. मग मराठीतून बोलू लागले. अरे कुठून आला? म्हणजे मी पैठणहून आलो. काय आहे तुझ्या हातात? नाथांनी एकादश स्कंदावर दोन अध्यायावर चिंतन लिहिलंय, हे मराठी भागवत आहे, मी वाचत आहे. हो कोणी केलं? कोण नाथ? कोणी अधिकार दिला? म्हणले का हो एवढं रागवले? का रागवले? आम्ही संन्याशी धर्माधिकारी, संस्कृतातलं ज्ञान जर प्राकृतात आणलं तरी सगळे अडाणी लोक शहाणे होतील. मग कोणी सत्यनारायण घालायचं नाही? आमच्या दारात कोण दक्षिणा द्यायला येईल? कोणी सांगितलं नाथाला हे शुद्ध का
मराठीमध्ये आणायचं. आता त्याची बोबडीच वळाली एवढ्या, 300 त्याचे शिष्य 300 होते. सगळेच लागले हसायला, धिक्कार करायला. मग ते भागवत हिसकावून घेतलं, त्याला तिथं बंद केलं आणि दोन विद्यार्थी बोलवले. दोन विद्यार्थ्याला सांगितलं, हे बघा पत्र लिहिलं पैठणच्या ग्राम अधिकाऱ्याच्या नावाने, हे पत्र घेऊन जा. त्या दोन मुलांना सांगितलं विद्यार्थ्यांना, पैठणच्या ग्राम अधिकाऱ्याला दाखवा आणि तुम्ही दोघांनी नाथाशी वाद घालायचा, नाथांना वादात हरवायचं आणि शिक्षा देण्यासाठी गावावरून पैठणहून धरून काशीला आणायचं. आणि मग ते दोन संन्याशाचे विद्यार्थी हातात पत्र घेऊन मजल दर मजल करत पैठणला आले. गंगेचं स्नान केलं. स्नान करतानाच ब्राह्मण भेटले. कुठून आले? म्हणजे काशीहून आलो, इथं नाथाचा वाडा. तुम्हाला काय पडलं आहे नाथाचं? म्हणजे आम्ही त्यांना शिक्षा द्यायला आलो. असं वाय आणि चला आमच्या घरी जेवायला, चला आहे का लोक. नाथाला शिक्षा द्यायला आलं म्हणल्यावर मग धर्माधिकाऱ्याच्या घरी गेले, त्याला बातमी सांगितली. मग गावातले कुठाळा ब्राह्मणाने धर्माधिकारी घेतला, गावातले कुठाळा ब्राह्मण. ते दोन संन्याशाचे विद्यार्थी तयार शिकलेले, नाथाशी वाद घालायचा, वादात हरवायचं त्यांना आणि हरवून त्यांना काशीला शिक्षा द्यायला न्यायचं. आणि मग ते दोन विद्यार्थी पत्र घेऊन आले, नाथाच्या वाड्यात शिरले. नाथ महाराजाचं पुराण चालू ऐकण्याकरता थोडा वेळ बसले. पुराण ऐकता क्षणी, पुराण सांगत असताना नाथांचं चतुर्भुज रूपाने त्यांना दर्शन झालं आणि ते दोन्ही शिष्य मोहिले गेले. आणि मग हे गावातले घाला वाद घाला. ते दोघंही पत्र घेऊन उठले, गाव टाळ्या द्यायचे. आता वादात हरित आहेत नाथाला, काशीला चिकलेले आहेत, हे काय असे साधे सुद्धा आहेत काय. ते दोघं गेले, नाथाला पत्र दिलं, साष्टांग दंडवत घातला नाथाला. गावातले म्हणले, काय बिघडले का काय. ते गावातला एक माणूस म्हणला, ओ यांच्यावर नाथाची नजर पडली. काहींची नजरेवर लय असते महाराज, ओ काहीची नजर पडली. तो चांगल्याचं वाटोळं होतं आणि काहीचं वाटोळ्याचं चांगलं होतंय. बघा साधूची नजर पडली, वाईट गोष्टी चांगल्या होत्यात, कधी कधी चांगल्या गोष्टी वाईट होत्यात. तुम्ही ध्यानात धरा, भोपळा आहे ना, भोपळा, भोपळा फार गोड आहे पण भोपळा कडू लागतो. कधी लागतो माहिती का? मशीनी जर भोपळा होंगला ना, मशीनी भोपळा कडूच होणार. असे बरेच भोपळेच गोड होते हो, पण कडू झाले त्याचं कारण मशीने होंगले. कळत आहे का तुम्हाला काही? काहीच्या नजरेत असतंय महाराज. आणि मग अरे 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 अरे, या नाथाने काशीकरांना मोहन घातलं. हो कपटे आदरे मारावा वैरी. आणि ही नाथाला युक्ती प्राप्त झाली, आदर करून वैरी. आपल्या मराठी त्याला काय म्हणतात, काय म्हणतात बरं, आदर करून वैरी मारायचा. आदर करून वैरी मारायचा, याला मराठीत एक म्हण आहे सांगता का, कसा केसाने गळा कापला. हां केसाने गळा कापत नाही महाराज, पण याला म्हणायचं रीती. हो आदर करून वैरी मारायचा, कळून डास मारायचा नाही, चुरगळून सोडायचा. मारल्यावर पाप लागण ना, मग चुरगळला का पुन्हा चावायला येणारच नाही चुरगळल्यावर. मग आदरे युक्ती मारावा वैरी, ही नाथाला युक्ती जमलेली आहे. मग परंतु ते पत्र वाचल्यावर नाथ महाराजांनी सांगितलं, चला काशी विश्वनाथाने आपल्याला बोलावलं आहे, आपल्याला काशी विश्वनाथाच्या दर्शनाला जायचं. आणि जायचं म्हणल्यावर नाथ महाराजांनी उद्धवाला बोलवून घेतलं, उद्धवा सर्व सामुग्री इथली आवरा, आम्हाला सामुग्री भरून द्या आणि इथला सर्व व्यवहार तुम्ही पाहायचा, आम्ही काशी विश्वनाथाच्या दर्शनाला जाणार. नाथ महाराज मजल दर मजल करत निघाले. निघाले म्हटलं का, गावातली बरीच मंडळी निघाली. आता काशी याची एखाद्या महाराजाने ट्रीप काढली तर बरीच लोक निघतात, नाथाने काढल्यावर का नाही निघणार. निघाले लोक, आता भाविक निघाले, पण हे अभाविक काशीला काय होतंय पाहायला जायचं. मग नाथाला म्हणू लागले, नाथा आता तसं कसं म्हणता आम्हाला, न्या आम्हाला न्या पाहायला तुमचं काय होतंय, तसं कसं म्हणता येईल. मग ते म्हणजे, नाथा या का आम्ही काशी करायला, या का आम्ही काशी करायला. नाथ महाराज म्हणले, काय काशी करायची, इथंच करा, तिकडं काय आली आता नाही. म्हणले यायचंय बरं या. मग निघाले नाथ महाराज, निघाले त्यांच्याबरोबर भरपूर यात्रा निघाली आणि मजल दर मजल करत पण काशी क्षेत्रात आले. गंगेचं स्नान केलं, भैरवनाथाचं दर्शन, काशी विश्वनाथाचं दर्शन. आणि म्हणले मग चला तो संन्याशाचा मठ ते दोन शिष्य घेऊन आले.
त्या मठावर तर एक शिष्य बातमी घेऊन गेला त्या संन्याशाकडं. संन्याशाने सांगितलं त्यांना मठात घेऊन या, आम्ही भिक्षेला जातो. आणि मग नाथ महाराज मठाच्या दारात यायला आणि संन्याशी भिक्षेला निघाली, एकच वेळ झाली. संन्याशी त्यावेळेस काहीच म्हणला नाही, पण वजनात निघाला. दीडशे शिष्य पुढं, दीडशे शिष्य मागं, जणू व्हिक्टोरिया राणी चालली बघा. असा वजनात श्रावणात येणार, श्रावणात श्रावणात कोंबडी चलती बघा. पुढं 550 पिलं, मागं 550 आणि कोंबडी, अशी वजनात चलती. कुठं? श्रावणात. आणि एकदा का श्रावण संपला, एकटीच कोंबडी टॉक 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 टॉक. मग कोई कोई चिल्ली ले गई, कोई बिल्ली ले गई, कोई दिल्ली ले गई. दिल्ली आता 2019 दिल्लीच्या आणि सुरुवात आहे बघा तुम्ही. तसा तो दीडशे शिष्य पुढं, दीडशे शिष्य मागून, अगदी असा वजनात जंक्शन चालला बघा. चालल्यावर भेदमधुकर भिक्षा झाली. 300 शिष्य बोलवले, बोलवले, सांगितलं मला वाड्यात मठात येण्याच्या अगोदर, ते सगळे दंडी संन्याशी होते, तुम्ही प्रत्येकाने जायचं 300 जणांनी, आणि त्या नाथाला मराठीत वाङ्मय लिहिलं, 5-5 दंड मारायचे प्रत्येकाने, 5-5 दंड. महाराज आता 300 जणांचे 5-5 दंड म्हणजे किती दंड झाले तुम्हीच सांगा, किती झाले प्रत्येकाने? दीड हजार काठ्या एखाद्याला लागल्या बरं वाटन का त्याला? नाथाला 300 जणांनी 5-5 दंड मारायचे, 5 × 15 बरोबर 150 5,500. आणि मग ते निघाले व 300 शिष्य निघाल्यावर आता ते नाथ होते भानुदासाचे कुळी, महाविष्णूचा अवतार, प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाचे कुळी, स्वये वनमाळी अवतरले. आलेच बघा 300 शिष्य दारात, दारात आले, दारातून म्हणले एक एक शिष्य मारायला जा. आत एक शिष्य गेला का नाथ महाराज जिथं बसले होते का चतुर्भुज रूपात दर्शन, त्या शिष्याने दंड टाकायचा, नाथाला दंडवत घालायचा आणि पाय दाबत बसायचा. दुसरा, तिसरा, चौथा, 50, 100, 200, 350, 299, एकच खाली राहिला. तो म्हणला हे तर सगळे जात भजन करायला लागले. मग स्वामीला जाऊन सांगतो, थेट स्वामीला गेला सांगायला 300 मा, स्वामी काय झालं काय झालं, सगळं मतदान फुटलं, तुमचा नुसता प्रचार, शिक्के तिकडंच मारले, काय झालं? अहो लोकांनी आपले पैसे घेऊन मतदान तिकडंच केलं, काय झालं? 300 शिष्य नाथाच्या सेवेला लागले. नाथाच्या सेवेला माणसा कोणत्याही महाराजाला दुसऱ्या महाराजाचा राग कधी येतो? दुसऱ्या महाराजाने शिव्या दिल्या तरी येणार नाही. मग त्याने आपले शिष्य त्याच्याकडे वळिले का? मग मात्र तळपायाच्या मस्तकाला जाते हे असू द्या, जाकली मोठ 1,25,000 विस्तार करायला नको. आणि मग आमची माणसं, आमचे 300 शिष्य, आमचे गावकरी त्यांना मानायला लागले. मी गावातला बो असून मला कोणी बाळा आपली गुणवत्ता वाढवावा, आपली गुणवत्तेची या टोकाची त्या टोकाला पडझड, आणि कधी ध्यानात धरायचं जिथं पिकतं तिथं इकत नाही. महाराजाने आपलं महाराज पण गावाला कधीच शिकायचं नाही. गाव म्हणतं हा माहिती आहे तुम्ही ना. गावाला सगळं माहिती असतंय महाराज. काय महाराजांना वाटतं आपल्या गावाने लोकांच्या अहो असं कसं? गाव हुशार असतंय, कुठं काय घ्यावं कोण्या, ज्या दुकानात एखाद्या दुकानात एखादा माल भेटत नसला मग लोकांनी तो त्या दुकानात त्या दुसऱ्या दुकानात जायचंच नाही का? काय गेलेलं हरकत नाही ना. समाजाचा संबंध मालाशी दुकानदाराशी नाही. आपणा लागी काम वाण्या घरी गुळ, त्याचे याती कुळ काय किजे, काय घेणं देणं पडलंय महाराज. मग माझे शिष्य नाथाच्या पायाला लागले. मग जा आत्ताच्या आत्ता जा. आणि मग त्या नाथाच्या नजरेत काहीतरी मोहिनी. मग पडदा ठाक. मग मी पडद्याच्या अलीकडून मी बोलणार आणि नाथाला पलीकडं ठेवायचं. कारण का यालाही कळालं होतं नाथाच्या नजरेत अशी काही सामर्थ्य की माझ्यावर पडली तर मी बी त्यांनाच दंडवत घालेन. कळून चुकलं होतं महाराज परमार्थिकाला, लगेच कळतं कोणाचा परमार्थ किती खोलेन, कोणाचा किती उथळे. मग तो गेला मनुष्य, तो शिष्य गेला, त्याने तो पडदा टाकला आणि हा असं राग फनफनत रागाने फनफनलेला आला. नाथा, नाथ महाराज शांती ब्रह्म म्हणतात. थर 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 नाथांची मूर्ती कापू लागली. धर्माधिकारी ब्राह्मण काशीतले व वर्णश्रेष्ठ मग
कोणी सांगितलं तुला मराठीत वाङ्मय लिहिण्याचं? एकादश स्कंद साक्षात श्रुती स्मृतीचे मूर्तिमंत अवतार भागवत, आणि त्यांच्यावर तुम्ही मराठीत भाषांतर लिहिलं. सामान्य समाज जर ते ज्ञान वाचायला लागला तर ते त्यांचा उद्धार, ते आणखीन पतन होईल, नाही का? ज्ञानाने पतन होत असतं वे कुठं. कशाला या सामान्य लोकांसाठी मराठीत दिलं? तुम्ही दंडास पात्र आहात. नाथाने सांगितलं, महाराज मी जर चुकीचं लिहिलं असेल तर मला दंड करा, तुम्ही एक दोन माझे अध्याय ऐका. नाथ महाराज ओव्या गाऊ लागले. त्या ओव्यात अशी ताकद होती महाराज, जशा ओव्या कानावर पडायला लागल्या का तशी याची दुर्दुष्ट बुद्धी निघून जाऊ लागली, सद्बुद्धी येऊ लागली. नंतर लक्षात आलं आपलंच चुकलं. सर्व समाज ज्यांना शरण गेलाय त्याचं कारण यांच्या मुखातली ही प्रासादिक वचनं. एका अक्षरात भरला माझा रमाकांत. साधू संतांचं अक्षर हे पवित्र अक्षर आहे. तर तुकोबरायची अक्षरं दगडं बांधून पाण्यात बुडवली तर दगडासह तरुण आली. संतांची पवित्र अक्षरं. आमच्या आळंदीत आनंदाश्रम स्वामी महाराज राहायचे, आणि तिकडं विदर्भात एक महाराज येतं, नाव नाही सांगत. त्यांनी साधकाश्रमात काही दिवस शिक्षण घेतलं वेदांताचं, आणि गावी जाऊन स्वतःचे अभंग लिहिले. आणि स्वामी महाराजाकडं आला, म्हणला स्वामी हे मी अभंग लिहिलेत वाचा. वाचले, म्हणले मग काय म्हणणं आहे? तुम्ही अभिप्राय द्या. काय म्हणणं आहे? माझा गाथा छापायचा. तुम्ही अभिप्राय दिला का मग कीर्तनकार तुमचा अभिप्राय म्हणल्यावर माझे बी अभंग कीर्तनाला घेते, नाही का? काय पडलं आहे आपल्या अभंगाचा आपल्याला? हाई हेच कोणी वाचेना? स्वामी म्हणले माझा अभिप्राय मी अभिप्रायही देणार, आणि गाथ्याच्या छपाईचा खर्च बी मी देणार. त्याला एवढा आनंद झाला. पण म्हणले एक आठे काय, आपला आश्रम केंद्रे महाराजाच्या जवळ आहे, मग केंद्रे महाराजाच्या पलीकडंच इंद्रायणी वाहते, मग एवढ्या वह्या फक्त दगड बांधून नदीत टाकायच्या. इंद्रायणी तरंगून आल्या का माझा अभिप्राय आणि माझा मीत प्रकाशनाचे पैसे तो लावत्या बुडत्या. म्हणले मग मूर्खा कोणी सांगितलं तर तुला अभंगले आला? जे स्वामींनी त्याच्यावर नांगोर धरलाय महाराज. हो, त्याला सांगितलं हे आत्ताच्या आत्ता जाळ घेऊन हे जाळून टाकायचं, ठेवायचं नाही. आणि मग तो निघून गेला. काही लोकांचा असं आहे ना, आम्हाला अहिल्या द्रौपदी सीता तारा आणि त्यात आमची एक बायको धरा, तुमची ठेवा तिकडंच. काही लोकांना वाटतो आमचेच अभंग गावेत, आम्हाला मोजा मुझे गिनो काय बजा गाली. काही लोकांना वाटतं आम्हाला विचारात घ्या, तुम्हाला काय आलं विचारायचं? कसं ही वृत्ती चांगली नाही महाराज. मग नाथ महाराजांनी सांगितलं त्या ओव्या ऐकल्या, तो पवित्र झाला. पडदावर घ्या. पडदावर घेता क्षणी जसा पडदावर जाणार तसं त्याला चतुर्भुज रूप दिसू लागलं. अरे 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 मी पापी संन्याशी या सगुण विष्णुमूर्तीपासून एवढा दुरावलो, त्या आसनापासून दंडवत घालीत. नाथाला निघाला. नाथाला निघाल्यानंतर दंडवत घातलं. नाथांचे पहिले दोन अध्याय लिहून झाले होते, आणि हे प्रकरण घडेपर्यंत तो ब्राह्मण आळंद पैठणवरून काशीला आला, पुन्हा तिथले दोन ब्राह्मण आले, पुन्हा नाथांना घेऊन आले. एवढ्या प्रकरणात नाथाने तीन अध्याय लिहिले होते. पहिले दोन आणि हे तीन किती झाले? पाच. मग त्या संन्याशाने नाथाला सांगितलं माझ्या मठात राहायचं. काय करायचं? उरलेलं भागवत इथं लिहून काढायचं काशी क्षेत्रात. सर्व भागवत मी ऐकायला बसणार. संस्कृत शिकलेले पंडित पुढं बसायचे. नाथांनी भागवत लिहायचं. 6 महिने नाथ महाराज पैठणला राहिले काशीला. मनकर्णिका आता जर कधी गेले ना काशीला तर नाथ महाराज मनकर्णिकेला राहिले. तिथं एकनाथ आश्रम आहे बघा, आणखी बरं का. आणि तिथे एक महाराष्ट्रीयन साधू आहे बघा, पूजा करतो. आणि तिथं नाथ बसायची गुहा आहे एक. नाथांनी जिथं गुहेत बसून लिहिलं आहे ना त्या साधूने ते सगळं जपलं आहे. आपल्या डॉक्टर महाराजांनी तिथं एक जाऊन भागवताचं पारायण केलं आहे बघा. महाराजांनी मला ही सगळी घडलेली घटना सांगितली. आणि एक दिवस तिथली नाथाची ती सर्व प्रसंग आमच्या महाराजांच्या स्वप्नात आला होता डॉक्टर महाराजाच्या. पुन्हा डॉक्टर महाराज काशीला गेले ते महाराज. हे एक वर्षापूर्वी घडलेली घटना आहे. आणि मग तिथून आले आणि पुन्हा त्यांनी मग भागवताचं चिंतन केलं आणि पारायण केलं इथं येऊन सुद्धा. आणि तिथं एक पारायण केलं. हे घडलेलं आहे बघा. आपण परमार्थ चांगला करा, भगवंत आजसुद्धा आपल्याला साक्षात्कार देतो महाराज. आज आमचे उदाहरण आमच्या गुरुजीचं आहे. संपूर्ण काशीचा प्रसंग डॉक्टर महाराजाला दाखवला नाथांनी. ते महाराज जिवंत आहेत आणखीन महाराज. आणि मग नाथ महाराजांनी संपूर्ण भागवत सांगून झालं. भागवत सांगून झाल्यानंतर त्याचा उत्सव ठेवला.
आणि उत्सव ठेवल्यावर सगळ्या काशीतल्या ब्राह्मणांना आमंत्रण दिलं. आता हा एकटाच तयार नव्हता, याच्याहीपेक्षा जास्त तयार ब्राह्मण काशीत होते. आणि मनकर्णिकेच्या घाटावर घडलेली गोष्ट सगळ्या लोकांना माहीत नव्हती, पण मोठा उत्सव ठेवला आणि भंडारा ठेवला आणि भंडाऱ्याची सगळ्या ब्राह्मणाला आमंत्रण दिले. याचं म्हणणं होतं या संन्याशाचं की सगळ्या संन्याशांनी नाथांना शरण यावं. आता सगळे थोडेच येतात महाराज, उलट सगळे संन्याशी जमा होऊन आले. जमा होऊन आल्यानंतर त्या संन्याशाला बंदी ठाकाण्यात टाकलं. कोण नाथ, काय संबंध आहे? संस्कृताची नगरी आणि इथं मराठी भाषेचा जयघोष, काय संबंध आहे महाराज? अजिबात हे जमणार नाही. मग हे आत्ताच्या आत्ता भागवत उचलायचं आणि गंगेत टाकायचं आहे का? सगळं काशी क्षेत्रातले इतर ब्राह्मण नाथाच्या विरोधात गेले. मग तुम्ही म्हणता दर्शन का नाही दिलं नाथाने त्यांना? ते बिड्या फोक्यांना दर्शन नसतंय, तसल्याला दर्शन नसतंय. मग ते नाथाचं भागवत बुडवायचं त्या संन्याशाचं काही चाला नाव. 300 शिष्य, तो संन्याशी रडू लागला. नाथाबरोबर काही थांबले होते, काही माग आलते. पप्याच्या फोन आलता, तुम्ही काल्याच्या आत घरी या. मग काही जण नाथाबरोबर आलेले माग आलते, त्याचे 6 महिने कुठं राहता. मग पप्याच्या फोन आला, मग गुडाळीवर कुठे एकादशीला तर घरी गेलो संध्याकाळी. म्हणले बरं झालं, तुका म्हणे तुका लटीक येते फेडा, तुका म्हणे जाय पिडा. पिडा गेलेलीच बरी वाक, काही एकादशीला घरी येतात ना तेच बरं आहे महाराज. आणि मग तिथं त्या सगळ्या संन्याशांनी ते भागवत घेतलं. भागवत घेतलं महाराज, तो संन्याशी नका ओ नका, फार पवित्र ग्रंथ आहे, बुडू नका. नाथांना हे डोळ्याला धारा लागल्या. सर्व तिथल्या ब्राह्मणांनी वैदिकांनी असाच भागवताचा ग्रंथ घेतला, गंगेत फेकला. गंगेत फेकल्यावर गंगा माता आहे ती, जशी तुकोबरायांची गाथा घेऊन इंद्रायणी वर आली, तशी वज्रचुडे मंडित सौभाग्याचे अलंकारलेले मोठं कुंकू, डोक्यावर पदर, हिरवा शालू घालून गंगाच प्रगट झाली. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव भागीरथी माता की. गंगा माता प्रगट झाली आणि भागवत घेऊन वर आली. आणि वर घेऊन आल्यावर मग मात्र ब्राह्मण थर 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 कापायला लागले, गंगेच्या लाटा उसळू लागल्या. महाराज ब्राह्मणाला वाटलं आता आपली झोपडी मोडती काय न मोडती, गंगा म्हणली जर नाथ महाराज नसते ना औषधाला बा म्हणठोला नसता काशीत बघा. पण इथं साधू आहे त्या गावात, नाही तर गंगेने सांगितलं पुरच आणते. वर उत्तराखंडला झाला असता पाऊस, सगळा पाऊस आला असता काशी वाराणसीत गेली असती पार. मग आणि गंगेने ते भागवत नाथाच्या हातात दिलं, ब्राह्मणांना सांगितलं जरा गांजा कमी वाढा. लाख वेळा सांगितलं या साधूचा महात्म्य फार मोठं आहे. लोक म्हणते ने गांजाड्यावर लयच नांगोर धरलाय, कारण आम्हाला तसं दिसतंय म्हणून म्हणतो आम्ही. ऐका ऐका. मग गंगेने ते सर्व दिल्यावर मग मात्र सर्व संन्याशी सर्व ब्राह्मण शरण आले. ठरवलं नाथाच्या भागवताची मिरवणूक काशी क्षेत्रात काढायचे. धरा धरा मराठी वाङ्मय आपल्या संतांनी काशी ऋषिकेशला पोचवलं. आणि आत्ताचे काही असे चिपडाडोळा चमकी तिथं तिकडले हिंदी दोहे आणलेत आणि कथेत म्हणतात भागवतात. आणि लोक नाचत आहेत त्यांच्या कथेत. लोक काय कथा झाली बावळ्या, आपल्या संतांनी तिकडं नेलं मराठी वाङ्मय, हत्तीवर मिरवणूक निघाली आपल्या वाङ्मयाची आणि तिकडले दोहे इकडं आणून मांडिता होय. इथून पुढं खालून सांगायचं हो महाराज हिंदी नका म्हणू, गाथ्यातलं ज्ञानोबरायन तुकोबरायचं सांगायचं, दुसरं दुकान मांडायचं नाही महाराष्ट्रात, नाही तर तिकडं मांडा म्हणले नेऊन उत्तर प्रदेशात. तसल्याला दक्षिणाही द्यायची नाही काय नाही, 8 दिवस कथा करून घ्यायची ना, शाल श्रीफळ जेवून पाची पांघर ना या आता PMT बसून देतो म्हणावतो मला. हो म्हणतो म्हणून का असं केलं असं, हे भूमी संतांची अक्षर गाण्याची, मराठी वाङ्मय गाण्याची आहे, हिंदी दोहे गाण्याची नाही. पण आता तसलाच भरणा सुरू झाला आहे. कोण बोलन आता त्याचे कानी हाने आणि कोण बोंब तो का म्हणे, कोण बोंब हानेन त्यांच्या कानात महाराज. तुम्ही तरी सगळे जागे व्हा प्रत्येकाने, आणि इथं फक्त मराठी वाङ्मय गायलं गेलं पाहिजे महाराज. ज्ञानोबर आहे तुकोबरायची अक्षर भागवत गंगेतून तरुण आलं महाराज. अक्षरशः गाथा इंद्रायणीत तरुण आला आणि ज्ञानेश्वरी मेलेल्या माणसाकडून लिहून काढलेली. हा हा हा, असं वजनदार अक्षर आहेत महाराजी, बोलायचं नाही. निळोबरायांची अक्षरं
वैकुंठाहून तुकोबरायने आले आणि त्यांच्या मस्तकावर हात ठेवला आणि सांगितलं की तुम्ही अभंग आता लिहा, येवोनिया कृपावंते तुकया स्वामी महात ठेविला मस्तकी प्रसाद देवनी आणि माझी वाढविली मती गुणवर्णावया निळा म्हणे मी बोलता, मी जे अभंग बोललोय ना दिसे मी बोलता दिसे परी हे त्याची सत्ता। निळोबरायची अक्षर तुकोबरायच्या प्रसादातली, ज्ञानोबरायची अक्षर एका मृत व्यक्तीने लिहून काढलेली, तुकोबरायची अक्षर इंद्रायणीतून तरुण आली, भागवत गंगेत तरलं। म्हणून मराठी वाङ्मय सोडायचं नाही बघा आपलं, माझा मराठाची बोल कौतुक आहे। पण काय करावा, सगळे बिहारीच आपल्याकडे आलेत आणि त्यांच्या संगतीत राहून आपण सुद्धा आणि अशा प्रकारे तर आणि अशा प्रकारे लालू प्रसाद यादवचे सख्खे भाऊ झालो आपण सुद्धा बिहारी लोकांच्या संगतीत राहून। संतांच्या अक्षरावर प्रेम करायचं महाराज। हो, ज्ञानोबरायच्या सोहळ्यात बंडी शेवगावला कीर्तन चालू होतं। हो, रणभोर, बळवंत रणभोर घोरपडे, घोरपडेच ना, हो घोरपडे, त्यांचं कीर्तन चालू होतं आणि त्यांच्याकडून एक शपक प्रमाण म्हणलं गेलं। आमचा रामचंद्र टाळ घेऊन होता, हे बुवा बिगर गाथ्यातलं कसं सांगतो असं म्हणल्यावर तिथं महाराज उभे होते, आपले महाराज तात्या। हो तात्या, तुम्हाला काय पडलंय म्हणले, शपक सांगा ना। जे तात्यावर धावले, तुम्ही निष्ठा सोडा, तात्यानं ढकललं टाळ कार्यात, आम्ही निष्ठा सोडणार नाही असा टाळ मांडला का रामचंद्र निघून गेला महाराज। हो काय निष्ठा असण रामचंद्राची, तिथून पुढं कीर्तनच रंगाना, ते किती काही बोलला का लोक ना त्याच्या चेहऱ्याकडे बघायचे, ते रामचंद्र भाऊ जात होते तिकडे बघायचे, बघा असे बघायचे, त्याला जे इठलंच करावं लागलं, याला निष्ठा म्हणतात महाराज। आमचा रामचंद्र दुसरा अक्षर म्हणून देत नाही। आता आमच्या रामचंद्राचा तुम्हाला काय नियम सांगावा महाराज। हो त्या रामचंद्राचा नियम सांगितला, तुम्ही एक ठाक थांबायचे नाही, तुम्ही रामचंद्र भजनाला बसला तुम्ही नुसते बसले, पाय जरी पुढं केला तर घेपाय माग घेपाय माग, तो कोबरायचे अक्षर पाय पसरून म्हणायचे असतात का, पाय पसरून म्हणून देत नाही रामचंद्र द्वाडे आमचा। रामचंद्र उटीवाला, मला वाटतं चालू भाऊ तुमच्या घरी ते यायचे पूर्वी, यांचे वडील आणि ते दोघं मित्र होते रामचंद्र, जिवंत आजोक जेवायला एका टायमाला 12 भाकरी लागत्यात त्याला, त्याही दिंडीला आलेल्या बायांच्या हातच्या, कारण दिंडीला आलेल्या बाया इज्जतीत भाकरी करीत नाही, 3 उंड्याची एक भाकर, भाकर नाही भाकरा नांगल धरण, भाकरा नांगल धरण। हो असल्या 12 भाकरी खातोय, पण पाठांतर काय त्याचं महाराज, नादच नाही करायचं। आमचा रामचंद्र आहे आळंदीत, आता वारीला येईल, कधी आलं का फ्रुटवाले धर्मशाळेत पाठीमागं ओवरीत बसलेला एवढी उटी लावलेला वारकरी असतोय, इथं विचारायचं म्हणजे परकळ्याचा रामचंद्र आहे का, म्हणून काय नाही दर्शनाला आलोय, जवळ येऊन द्यायचं नाही काठीनी सांगतोय बघा, पण पवित्र साधू आहे महाराज, अक्षराची काय सेवा आहे। हो पहिलं विचारणार कीर्तनकार कोणता अभंग घेणार आहे, तुकोबरायाचा घे असं आग्रहाने सांगणार महाराज, कारण ते देवकर फाडाचा आहे बघा, नाही म्हातार निष्ठावान म्हातार आहे बघा। असल्या लोकांवरच परमार्थ चालू आहे, असल्याच लोकांवर परमार्थ आहेत, अशी माणसं गावगावाशी माणसं आहेत महाराज। आणि मग नाथांचं भागवत तरुण आल्यावर सगळ्या पैठणचे ब्राह्मण एकत्र झाले आणि मोठी मिरवणूक काढायची ठरवली। मग मिरवणूक 7 दिवस मिरवणूक चालली, 7 सावकार पाहिले आणि 7 सावकारांनी 7 गल्लीत अन्नदान, सकाळी अन्नदान, दुपारी अन्नदान, संध्याकाळी गल्ल्यांनी अन्नदान, सगळी काशी जेवायला लोटायची आणि हत्तीवर मिरवणूकच पुढं जायना गल्लीतून। सगळ्या ब्राह्मणाच्या बाया ज्या कधी काशी क्षेत्रातून बाहेर आल्या नव्हत्या त्या घरातून बाहेर यायच्या आणि भागवताला ओवाळायच्या। आणि मग हे म्हणायचे, हां समीरची आई फार दिवसाने बाहेर आली, मला कधी ओवाळलं नाही। समीरची आई म्हणे, तुम्हाला वय तुम्हाला दगडानी ओवाळा, हातात घेटर घेऊन ओवाळा। मग नाथांचे हा शक्ती सामर्थ्य, सर्व ब्राह्मण स्त्रिया यायच्या, नाथांना आरत्या ओवाळायच्या। 7 दिवस भागवताची मिरवणूक झाली आणि मिरवणूक झाल्यानंतर सर्व ब्राह्मण एकत्र आले, नाथा आम्ही भागवत ऐकायला नव्हतो तुमच्या मुखातून, मग आमच्यासाठी काहीतरी सांगा। आणि मग नाथांनी तिथं रुक्मिणी स्वयंवर सांगितलं आणि ग्रंथ बहुतेक रामनवमीच्या दरम्यान संपला आहे तो, चैत्र महिन्यात संपला आहे तो ग्रंथ। आता ती तिथी मिथी माझ्याकडे सगळं लिहिलेलं आहे, आता मी तुम्हाला नंतर कोणाला जिज्ञासा झाली मी पाहून सांगेल। आणि मग नाथांनी तो भागवत रामायण संपवलं, आपलं ते भागवत संपलं, भागवत संपलं आणि रुक्मिणी स्वयंवर तिथं लिहिलं, कुठं काशीला, पहिले 5 अध्याय पैठणला लिहिले भागवताचे आणि उरलेले अध्याय काशीला लिहिले, आणि रुक्मिणी स्वयंवर मात्र तिथं झाले आमचे विठ्ठल महाराज घोले,
नवरात्रात रुक्मिणी स्वयंवर वाचायची बघा नवरात्रात, आणि चातुर्मासात रामायण, वासकर महाराजाच्या फडावर, आजरेकराच्या फडावर, देहूकराच्या फडावर, फडकऱ्या सगळ्यांच्या घरी रामायणाचं पारायण चातुर्मासात असते. आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी रामायणाचं पारायण असते. संपूर्ण रामायण वाचणार वारकरी महाराज. आमच्या आळंदीत वासकर वाड्यात पारायण असतंय. विठ्ठल महाराज घोल्यांना जेवण राहायचं तिथं रामायणाच्या समाप्तीला. बोळा माली हे ज्ञानोबा चल जेवायला, मग आम्ही वासकरवाड्यात जेवायला जायचो. वासकर महाराज स्वतः समाप्तीला यायचे महाराज ह्या वासकरवाड्यात. रामायण आळंदीत वासकरवाडा आहे, तिथं मल्लाप्पा महाराजांची समाधी. मल्लाप्पा महाराज हे तुकोबारायांचा अवतार होते, साधू होते वासकर फाडावरले. ह्या इथं दिवे घाट आहे, दिवे घाट, ते तिथं दिवे गावे, तिकडून वारीला आले आणि दिव्यातच मेले. दिव्यात मेल्यावर तिथल्या लोकांनी, तिथल्या लोक वारकऱ्यांनी सांगितलं की यांचा देह आळंदीला न्यायचा दहनाला. दिव्याचे लोक म्हणले इथं जाळायचा. जे भांडणं लागले का मल्लाप्पा महाराज उठूनच बसले, हे थांबा थांबा भांडणं करू नका, मी आपलं आळंदीत मरण म्हणले. हो दिवे आजूक विचारा दिव्याच्या लोकाला खरं आहे का नाही. मग मल्लाप्पाच्या दोन पुण्यतिथ्या होतात, एक दिव्यात होते षष्ठीला आणि सप्तमीला पुण्यतिथी, आपल्या अष्टमीला पुण्यतिथी होते आळंदीमध्ये. सद्गुरू मल्लाप्पा महाराज वासकर एक, रामकृष्ण भाऊ येडशेकर दोन, हैवतराव बाबा तीन, आणि आमच्या संस्थेत एक ज्ञानोबा माऊली कदम हनबरवाडीकर, साताऱ्याचे तालुका, तालुका कराड, कराड बहुतेक कराडे, कराडच आहे ना हनबरवाडीला, ज्ञानोबा माऊली होते. या चौघाची पुण्यतिथी अष्टमीला आहे बघा. माग अष्टमी झाली, माऊलीच्या समाधी सोहळ्याचा उत्सवाचा पहिला दिवस अष्टमी ऐका. आणि मग ते ग्रंथ पूर्ण झाला रामजयंतीच्या दरम्यान, तो ग्रंथ पूर्ण झाला. कोणता? रुक्मिणी स्वयंवर. नाथ महाराज तिथून निघाले. निघाल्यानंतर मजल दर मजल करत कुठं आले? आंबाजोगाईला आले. तर तिथं एक दासोपंत नावाचे साधू राहत होते, त्यांनी 20 वर्ष दत्तात्रयाचं अनुष्ठान केलं. असं अनुष्ठान केलं की झाडाची पडलेली पानं खायची, आणि 20 वर्ष अनुष्ठान केलं, शरीर काष्टवत झालं. आणि मग दत्तात्रय प्रसन्न झाले, त्याला डोक्यावर हात ठेवला, त्याला दर्शन दिलं. आणि एवढे प्रसन्न झाले की दासोपंत स्वामी सोंगट्या खेळायचे, तर दत्तात्रय सोंगट्या खेळायला येऊन बसायचे. आणि नेमकं दासोपंत आणि दत्तात्रय सोंगट्या खेळत बसले, आणि नाथांची स्वारी दारात आली का दत्तात्रय अदृश्य झाले. नाथ महाराज आले, याला काय वाटलं दासोपंताला? दत्तात्रयाला नाथांना दर्शन द्यायचं नसन म्हणून निघून गेले. मग नाथ महाराज आले. आल्यानंतर दत्त्यांच्याजवळ बसले, थोडीशी दत्तचर्चा झाली. आणि दत्तचर्चा झाल्यावर दासोपंतांनी विषयाला हात घातला, का हो तुम्ही त्या ज्ञानेश्वरीचं काय लावून धरलं आहे संशोधन? काय त्या ज्ञानेश्वरी संन्याशाच्या मुलाने लिहिली? काही लोकाला कुठं अभिमान जागा होईल सांगताच येत नाही. काय ज्ञानेश्वरीचं पडलं आहे? मी 1,00,000 पासोडी नावाचा ग्रंथ लिहिला आहे. दासोपंताची पासोडी प्रसिद्ध आहे. पासोडी नावाचा ग्रंथ लिहिला आहे, 1,00,000 ओव्या लिहिल्यात गीतेवर. काय त्या 9,000 ओव्याचं घेऊन बसले आळंदीच्या ज्ञानोबरायच्या? त्यांनी सांगितलं, बाळ तुम्ही असं करा दासोपंत, मी आता जाणार आहे कुठं? पैठणला. आमचा गोकुळाष्टमीला उत्सव असतोय. म्हणजे नाथ महाराज तिथून निघाले चैत्रात, वैशाख ज्येष्ठाच्या दरम्यान याला आले असतील आंबाजोगाईला. आणि येता मग तुम्ही आमचा श्रावण महिन्यात गोकुळाष्टमीचा उत्सव असतोय, तिथं एकदा या. आणि मग ज्ञानेश्वरीचं महत्त्व तुम्हाला तिथं सांगतो. हो. आणि मग नाथ महाराज तिथं थांबले काही दिवस, तिथून निघाले. नाथ महाराज निघून गेले का सोंगट्या खेळायला दत्त येऊन बसले. नाथ दासोपंत हसू लागले, काय तुम्ही मी इथं एखाद्या सामान्य माणसाला दर्शन द्यायचं गुप्त झाले? त्या माणसाची भक्ती नव्हती काय? न म्हणून तुम्ही दर्शन दिलं नाही. ते म्हणले, मूर्खा तुला अक्कल आहे का काही? मी त्यांचा सेवक आहे. महाराज आल्यानंतर सेवकाने सोंगट्या खेळू नाही. आमचे ते सद्गुरू आहेत, जरा बिड्या कमी वडीत जा, तुला कळतं का यातलं काय? त्यांनी आमच्यावरच नांगोर धरला बा. मग आम्ही त्यांचे सेवक आहेत, आणि तुम्ही आमचे स्वामी. चुपल्यासारखे लागेन एवढे शिष्य पडलेत मला, गजडे काय घेणं देणं नाही मला. मग मी नाथांचा अनन्य सेवक आहे, आणि गोकुळाष्टमीला जरूर जा. असं दत्तात्रयाने सांगितल्यावर मग ते हे म्हणले, जायलाच पाहिजे. श्रावण महिना उजाडला आणि नाथांचा उत्सव असतो गोकुळाष्टमीचा, त्रयोदशीपर्यंत असतो. मग दासोपंत निघाले तसे नाही, वचना शिपाश्य शिष्य पुढं, शिपाश्य शिष्य माग, पालखीत बसलेले, पालखीला भोई हवा घालणारी माणसं, चौरी ढालणारी वेगळे,
पंखे ढालणारे वेगळे, ते लय वजनात निघाले. जसं चांगदेव ज्ञानोबरायांकडं वजनात निघाले ना, तसं हे वजनात पण आता निघाले ना त्यांची जीर व्हायला, पण स्वतःची जिरणारे त्यांची, काय काळजी करू नका. आणि मजल दर मजल करत आले आले आणि पैठण गावात आले, नाथाच्या वाड्याच्या दारात आले आणि पाहिलं दत्तात्रय चोपदार. दत्तात्रय चोपदार पंताचा अभिमान. धन्य धन्य एकनाथ, धन्य धन्य एकनाथ, पहिलं चरण आहे धन्य धन्य एकनाथ तुमचे पायी माझा माथा. दुसरं चरण आहे दासोपंताचा अभिमान गेला होताची दर्शन. तिसरं चरण आहे दत्तात्रय चोपदार पुढे उभा काठीकर. आता हे झाला पाठक्रम, पण हा अर्थक्रम नाही. अर्थक्रम कसा आहे? धन्य धन्य एकनाथा तुमचे पायी माझा माथा का बरं? दत्तात्रय चोपदार पुढे उभा काठीकर हे पाहून दासोपंताचा अभिमान गेला होताची दर्शन म्हणून धन्य धन्य एकनाथ. याला वक्ते बाबाची संगती म्हणायची. हा झाला अर्थक्रम. पाठक्रम वेगळा, अर्थक्रम वेगळा. त्याला जरा वारकऱ्याच्या पायाजवळ बसावं लागत तर हे कळतं. ओटावून शेळ्या वळल्यावर काही कळत नसतंय बघा. वारकऱ्यात बसावं, शहाण्या माणसाजवळ राहत जावं तर यातलं गमक कळतं. आणि मग दासोपंतांनी त्या पालखीतून पाहिलं, अरे दातात दारात हाती कमंडलो दंड, दत्तमूर्ती ती अखंड, दत्तात्रय त्रिशूळ डमरो घेऊनी हाती. दारात दत्तात्रय उभे, अशीच पालखीतून उडी टाकली का साष्टांग दंडवत. दत्तात्रयांच्या चरणी घातला दंडवत. घातल्यानंतर वाड्यात निघाले का दत्तात्रयाने आडवा हात घातला. मग म्हणले, स्वामी मला आज जायचं आहे. कोण तुम्ही? मी कोण? अहो मी तुमच्याबरोबर सोंगट्या खेळणारा तुमचा शिष्य, 20 वर्ष साधना केली. दत्तात्रय म्हणे, जरा पलीकडं सर, सर पलाडा पलाडो पलाडो, खाली उतर खाली उतर खाली उतर खाली उतर. म्हणले, अहो काय खाली उतर वाड्याच्या खाली. अहो काय म्हणणे? कोण दासोपंत? आंबाजोगाईचा. कोणती आंबाजोगाई? अहो मी 20 वर्ष. कोणते 20 वर्ष? पानं गळालेली खाल्ली गांजाची. बोल नको. तुम्ही इथं काय करताय? काय करताय? माझे स्वामी त्रैलोक्याचे नाथ, अनाथाचे नाथ, जनार्दन पंताचे शिष्य, माझे मालक, मी त्यांचा पिढून पारचा सेवक आहे. त्यांचं उष्ट खातून दारात राहतो, सेवा करतो. मला खाली उतरीलं म्हणले. माझ्याबरोबर राहणारे इथं तर अनन्यन पिढून पारण उष्ठ खाऊन त्यांची चाकरी ना. अरे राम 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 राम. एवढा मोठा नाथांचा महिमा. दासोपंत, तुमचा अधिकार नाही त्यांच्या नखाची सर नाही. हो तुम्ही तिथं इना पारा सुद्धा करायच्या लायकीचे नाही. डळा इथून
नाही नाही पण मी आलो अशी वर्दी द्या, इथंच थांब. हो वाना पलीकडं सोड, सोड वाना, अभिमानाच्या वाना साधूच्या दारात आणू नाही, सोड तिथं. मग आत गेले, मुजरा केला. स्वामी, कोणीतरी आंबाजोगाईचा दासोपंत नावाचा बाळ तुम्हाला भेटायला आलाय. बाळ दासोपंत नावाचा आरतूरच भेटायला आलाय. हो थांबा थांबा, ते मोठे अधिकारी आहेत. बसा म्हणले, मी आणतो ते येड्याला धरून. अहो नाही नाही असं कसं, मी येतो. आणि स्वतः नाथ महाराज दासोपंत, काय मोठे साधू असतील. या दासोपंत, या दासोपंत. वजनात चालायला लागले. हां दत्तात्रयाला बघा असे मानित आहे. दत्तात्रय म्हणले, आज जाऊन बघ चांगली जिरणार आहे तुझी आता. आदरे वैरी मारावा ही नाथाला युक्ती सुचलेली म्हणले, तुला काय कळतं इथलं. आणि मग नाथांच्या घरी थांबले, जेवण केलं. जेवण केल्यानंतर नाथ महाराज म्हणले, दुपारी प्रवचन आहे बसा ऐकायला, आजच सुरू करायचं. म्हणले कशावर? ज्ञानेश्वरीवर. अ काय ते ज्ञानेश्वरीचं सांगताय? 9,000 वया पठ्ठ्याने 1,00,000 वया लिहिल्यात, ऐकायला तर बसा. म्हणजे बसले ऐकायला, नाथाने पहिलीच ओवी घेतली, ओम नमोजी आद्या, ओम नमोजी आद्या. प्रवचन सुरू केलं, एका ओवीवर 4 पाद त्यातली पहिलंच धरलं, ओम नमोजी. आणि ज्या ओम नमोजीवर 4 महिने बोलले चातुर्मासात, आणि ते सगळं याच्या डोक्यावरून जायला लागलं. मिळच बसाना, कारण हे शिकलेलं नव्हतं वेदांत काय. हे आळंदीला गेलं, सारे गप बसा, सारे गप बसा, नाही तर दिंदा गादा तिंदा गादा, भुम भुम परांडा, भुम भुम परांडा, भुम भुम परांडा, भुम परांडा, भेतळाच्या कडकड, भानपिंडी का टाक बाहेर, भानपिंडी का टाक बाहेर. हे शिकलं, हे काय शास्त्र शिकलं. हे रघुनाथ महाराज उमरेकरांचे बोल आहेत बघा, त्यांचे हे बोल राहायचे बघा. देखाना खपाना, देखाना खपाना. लतीफ महाराज वाजून दाखव, देखाना खपाना, देखाना. बरोबर, राव जरा हे जरा, त्याला तुम्ही उद्या माझ्याकडे क्लास लावा. आपण तुमचे विनामूल्य तुम्हाला शिकवतो मी. हो आणि मग मग ते ओव्या 4 महिने प्रवचन, एकच ओवी ओम नमोजी, काही कळाना महाराज. आणि मग शरण आले, आणि शरण आल्यावर कळालं, खरंच ज्ञानोबरायांचं महात्म्य मला कळालं नाही. तू का म्हणे नेने युक्तीची ते खोली मनोने ठेवले. माऊलींचं महात्म्य कळायला एकनाथ महाराजच पाहिजे. दासोपंतांनी सांगितलं, दासोपंताला आशीर्वाद दिला, आणि दासोपंत निघून गेले. दासोपंत निघून गेल्यानंतर एक दिवस नाथ महाराज स्नानाला चालले, आणि जाता जाता सिद्धी अली नावाचा एक इस्लाम गृहस्थ ओटेवर बसलेला. नाथ महाराज स्नानाला गेले, स्नान करून आले, येता क्षणी त्याने पानाची गुळणी खाल्ली, नाथाच्या तोंडावर अंगावर टाकली. नाथाने वाईट नजरेने पाहिलं सुद्धा नाही. शांतीसागर म्हणतात त्यांना. पुन्हा स्नानाला गेले, स्नान करून पुन्हा आले, एकदाच गुळणी टाकली असं महिपती महाराज सांगतात. पण बरेच कीर्तनकार सांगतात की 108 वेळा थुंकला. नाथ महाराज स्नानाला गेले का जाऊ, आले का पुन्हा गुळणी टाकायचा, पुन्हा नाथ महाराज स्नान करून यायचे, असं 108 वेळा घडलं असं कीर्तनकार सांगतात. पण महिपती महाराजांनी एकदाच, कारण सगळ्या माहिती होतं नाथ महाराज काय वजनदार आहेत, 108 वेळा कशाला कोण थुंकन त्यांच्या अंगावर. लोक ना 8 हात लाकूडं 9 हात दलपी असते बघा. हो एक गुरुजी पाठ सांगत होते, 6 वर्ष एक विद्यार्थी ऐकायला येत होता. गुरुजी त्याला म्हणायचे, बाळ काही शंका असली तर सांग, त्याचा काही शंका नाही, काही शंका नाही. पण 6 वर्ष गुरुजी रोज म्हणतात. म्हणजे एक दिवस घरून म्हणणे घाला, काय गुरुजीला शंका विचारा. तर एक दिवस त्याने काय केलं, जाता जाता एक वासरू पाहिलं, म्हशीचं पारडू, आणि तिथं त्याच्यापुढे एक चिपाड पडलं होतं. चिपाड होतं 9 हात, आणि वासरू होतं 3 हात. तर ते सगळं चिपाड त्याने खाल्लं. मग गुरुजीकडे, गुरुजी एक शंका आहे, 6 वर्ष विचारलीच नाही. गुरुजी म्हणले, काय शंका आहे? म्हणले 9 हात चिपाड होतं, आणि 3 हात पोटाच्या वासराच्या पोटात ते गेलंच कसं. गुरुजी म्हणले, वा वा तर्कतीर्थ, या तर्कतीर्थ तिरकिट धा, या बसा म्हणले. म्हणले बाळ, त्यातलं 3 हात लाकूड 3 हात चिपाड त्याच्या पोटात गेलं, 3 हात माझ्या पोटात गेलं, आणि 3 हात तुझ्या पोटात गेलं. म्हणले आता काय उत्तर देव हसल्याला. असलेच असतात काही शंका विचारित आहेत. मग एक जण म्हणला, नाही एकादशी आमुष्याला आल्यावर फराळाला काय खा? म्हणलं बनग्या खा.
एकादशाला एकादशी अमावास्याला कशी येईल, मग ती द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, एखाद्या वेळेस पुनव, मग पुन्हा पुन्हा 15 दिवसाने अमावास्या. नाही येणार नाही म्हणला, पण आली तर काय खावं म्हणलं, भूस खा, भूस सुताराच्या घरून आण, भूस खात बसा. काही शंका विचारित आहेत लोक आमच्याकडे येतात, महाराज आमचं ना आमच्या मंडळीचं पटाण, आता ते आम्ही कसं सांगाव, आम्हाला जर कळत असत आम्ही काय आला पिपळा खाल्ला मुंजा राहिलो असतो. कोणाला काय विचारावं हे कळू नाही आपल्याला, काय पडझड, हे राम 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 राम, ही पडझड काम हे वागणं बरं. उग गावात होईल शोभा, तर सांगायचा भाव असा आहे की सांगायचा भाव असा नसलं पाहिजे भाऊ. ऐका मग यांना असलाच माल लागतोय सगळा. ऐका आणि मग नात महाराज स्नानावर आले, त्याने उडी टाकली, नाताचा पायच धरला, मी तुमच्या अंगूर 108 वेळा थुंकलो पण तुम्ही मला अपराध केला नाही. नात महाराज काही बोलले नाही, घरी गेले, घरी पांडुरंगाची पूजा केली आणि विजयमूर्ती पांडुरंगाला जो नैवेद्य दाखविला तो प्रसाद घेतला आणि त्या यवनाच्या घरी आले आणि त्याला प्रसाद दिला महाराज. यवन अंगावरी थुंकला, यवन अंगावरी थुंकला, यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवनी मुक्त केला, धन्य धन्य एकनाथा, धन्य धन्य एकनाथा, धन्य धन्य एकनाथा, तुमचे पायी माझा माथा, का यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवनी मुक्त केला. आजपर्यंतची कथा झाली, बोलत्या बोलता 6 दिवस गेले कळलंच नाही, कळलेची नाही, झाले किती दिवस, बाहेरील वास विसरली. अतिशय सुंदर नियोजन, ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद आहे. ऐकणारा वर्ग दर्दी वर्ग आहे, सांगितलेला विषय कळतो. उद्याचा शेवटचा दिवस आहे, उद्याच्या विषयामध्ये नाथाने हरिजनाचं पोर उचललं आणि त्याचं पुण्य, एक महारोगी दुरुस्त झाला त्र्यंबकेश्वरचा, पुन्हा एक विष्णू सहस्रनामाचा नियम एका ब्राह्मणाला सांगितला होता, ती काय कथा आहे ती ऐकायची उद्या. आणि हरिपंडित नाथाच्या विरोधात गेले, नाथांचा सक्का मुलगा नाथाच्या विरोधात गेला पण तोही जागेवर आणला. सहस्र ब्राह्मण भोजन, गावबा प्रकरण, आणि नाथाने रामायण लिहायला घेतलं आणि मग नाथ महाराजांनी निर्याण केलं. ते सर्व प्रकरण आपल्याला उद्या ऐकायचं, पण उद्या कार्यक्रम जरा दाट आहे, तर उद्या श्रीगुरु शांतीब्रह्म मारुती बाबा यांचं 7:30 वाजता काय आहे, पूजन आहे, तर पूजनात जवळजवळ 1/2 तास जाईन आपल्याला आणि तुला आहे. तर आपण काय करू, असं करू, उद्या बरोबर 7:00 या, उद्या तुम्ही, आम्ही 7:45 येतो, 7:45 भजन सुरू होईल, 7:00 कथा सुरू करू, 7 वाजता हां उद्या, बरोबर उद्याच्या दिवस 7 ते 7:30 या वेळेत आपण काही कथा, काही प्रसंग आवरून घेऊ, कारण उद्या भरपूर कथा राहिलेली आणखीन. आणि 7:30 ते 8 पर्यंत बाबांचं पूजन घडन, 8 वाजता बाबा गमन करतील आणि 8 ते 9 वाजेपर्यंत पुन्हा 1 तासभर घेऊ आणि मग नाथांचं निर्याण सांगू, 9:00 मात्र संपू. उद्याचा कथेचा टाईम किती राहील, 7 ते 9, बरोबर 7:45 सर्वांनी इथं हजर व्हायचं आहे. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री